हाय फ्रेंड्स वेलकम टू ऑल ऑफ यू मी अतुल सर डायरेक्टर अँड टीचर ऑफ नॉलिफाय आयडिया स्पर्धपर्ष अकॅडमी अमरावती आजचं जे आहे ते आपलं फोर्थ लेक्चर आहे लास्ट लेक्चर आपले तीन लेक्चर झालेले आहे आणि लास्ट लेक्चरला आपण ए सी जनरेटरचं जे प्रिन्सिपल आहे ते पाहिलं होतं की ए सी ई एम एफ कसा जनरेट होतो आणि त्याच्यानंतर त्याला कसं सप्लायपासून म्हणजे कॉईलपासून सप्लाय घेतला जातो आणि लॅम्प वगैरे किंवा लोड वगैरे आपला चालवला जातो तर लास्ट लेक्चरपासूनच मी कंटिन्यू करणार आहे तर लास्ट लेक्चर ज्यांनी पाहलं नाही असेल त्यांनी आधी ते लेक्चर्स पाहून घ्या त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा इथेच तुम्हाला आजूबाजूला त्याच्या लेक्चर दिसतील ते तुम्ही लेक्चर्स पाहून घ्या तर लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं कारण की फॅरेडेजचा मायकल फॅरेडेजचा मायकल फॅरेडे यांचा फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन माहिती आहे आपल्याला की जेव्हा एखादी कॉईल आपण स्थिर चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरवतो तेव्हा त्या कॉईलमध्ये ई एम एफ तयार होतो जसं इथं तुम्हाला दोन मॅग्नेट दिसतं आहे हा रेड कलरचा आणि ब्ल्यू कलरचा हे दोन परमनंट मॅग्नेट आहे आणि या दोन परमनंट मॅग्नेटच्या मधात ही आहे आपल्याकडे एक आर्मेचर वाइंडिंग जसं ही आर्मेचर वाइंडिंग या याच्यामध्ये आपण रोटेट करत आहे चुंबकामध्ये म्हणजे स्थिर चुंबकीय क्षेत्रामध्ये तर जेव्हा आपण ही आर्मेचर कॉईल या स्थिर चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरवतो तेव्हा त्या कॉईलकडून तिथलं जे चुंबकीय क्षेत्र आहे ते, ते कापले जाते आणि चुंबकीय क्षेत्र कापल्या गेल्यामुळे कॉईलमध्ये ई एम एफ तयार होतो ई एम एफ तयार होतो म्हणजे आपण खूपदा डिस्कस केलेलं आहे की एक्झॅक्टली काय होते कॉईलमध्ये ई एम एफ तयार होतो याचा अर्थ कॉईलमध्ये असा फोर्स तयार होतो की त्या फोर्समुळे कॉईलमधल्या इलेक्ट्रॉनचं वहन होते आणि एकदा इलेक्ट्रॉन वहनात भाग घेतले की त्याला म्हणतो आपण करंट हे जसं तुम्हाला इथे दिसून राहिलं आहे की कॉईल जे आहे ते चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरत आहे आणि ते जेव्हा फिरत आहे तेव्हा त्या कॉईलकडून ते चुंबकीय क्षेत्र कापल्या जात आहे आणि चुंबकीय क्षेत्र कापल्या गेल्यामुळे त्याच्यामध्ये ई एम एफ तयार होतं तयार झाला की नाही झाला ई एम एफ हे आपल्याला या गॅलोनोमीटरच्या काट्याच्या डिफ्लेक्शनवरून दिसते आहे फक्त एक महत्त्वाची गोष्ट आहे की डी सी जनरेटर असो किंवा ए सी जनरेटर असो जो मुळात सप्लाय तयार होतो तो ए सीच तयार होत असतो ए सी आता आज आपल्याला ए सी शिकायचं आहे की एक्झॅक्टली ए सी असतो कसा आणि ॲक्च्युली डी सी कसा असते तर तर इथे आपल्याला डी सी ए सी आज तेही पाहणार आहे भरपूर साऱ्या गोष्टी आहे खूप काही शिकण्याजोगत आहे या बॅचमध्ये या, या लेक्चर्समध्ये तर इथे जे आहे हे चुंबकीय क्षेत्र कापले जात आहे आणि त्या कापल्या गेल्यामुळे कॉईलमध्ये ए सी ई एम एफ तयार होतं ई एम एफ म्हणजे इलेक्ट्रो फोर्स इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करणारा फोर्स ठीक आहे तर आता एकदा समोर काय आहे पा तर मी तुम्हाला हे गोष्ट सांगायचं सा आहे याच्यामध्ये की हे जेव्हा कॉईल या चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरते तेव्हा या कॉईलमध्ये जो व्होल्टेज तयार होते सगळ्यात पहिले व्होल्टेज तयार होते त्याच्यानंतर मग करंट वाहू लागतो तर तो व्होल्ट जे तयार होणारं व्होल्टेज राहते म्हणजेच ई एम एफ राहते तो, तो एकसारखा तयार होत नाही मायकल फॅरडे यांनी त्यांच्या दुसऱ्या नियमामध्ये सांगितलं म्हणजे सेकंड लॉमध्ये सांगितलं की कॉईलमध्ये तयार होणारा ई एम एफ हा चुंबकीय क्षेत्राच्या बदलाच्या समप्रमाणात असतो म्हणजे इंड्यूस ई एम एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ टन्स अँड रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स विथ रेस्पेक्ट टू टाईम ठीक आहे तर हे काय मॅटर आहे जेव्हा ही कॉईल फिरते तेव्हा ती चुंबकीय क्षेत्रामध्ये बदल घडत गड़, घडून आणते आणि जेव्हा ते चुंब बदल ॲक्च्युली चुंबकीय क्षेत्रामध्ये बदल घडून आणते म्हणजे चुंबकीय क्षेत्र स्थिरच आहे फक्त चुंबकीय क्षेत्र कापते आणि जेव्हा ते कापते तेव्हा तो बदल होत जातो चुंबकीय क्षेत्रामध्ये म्हणून असं म्हणतो की आपण चुंबकीय क्षेत्राच्या बदलाच्या समप्रमाणात समप्रमाणाचा अर्थ काय असतो की जेव्हा एखादी गोष्ट वाढत जाते तेव्हा पहिली पण गोष्ट वाढत जाते ठीक आहे आता इथे पहा कॉईलमधला जो तयार होणारा ई एम एफ आहे तो आपली किंमत सतत बदलवतो त्याच्यानंतर तो आपली दिशासुद्धा सतत बदलवते मी पहिले तुम्हाला किंमतीबद्दल बोलतो आहे त्याच्यानंतर मग आपण दिशेबद्दल बोलू ठीक आहे कारण की आपल्याला आज ई एम एफ ए सी समजून घ्यायचा आहे व्यवस्थित तर इथे पहा आता की काय मॅटर आहे हां इथं लक्ष द्या आता कॉईलला आहे दोन साईड तुम्ही जर पाहिलं असेल तर एक साईड इथे आहे कॉईलला एक सेकंद दाखवून देतो तुम्हाला हे पहा ही एक साईड आहे ओके ही एक साईड आहे कॉईलची आणि एक ही दुसरी साईड आहे बरोबर ह्या दोन मेन साईड आहे ई एम एफ प्रोड्यूस करण्यासाठी ह्या ज्या साईडची हे जे बाज मागची बाजू आहे ज्याला आपण बॅक एंड म्हणतो त्याच्यामध्ये ई एम एफ तयार होत नाही आणि कार का ती कारणीभूत नाही कारण की ती त्या लाईनला परपेंडिक्युलर येते चुंबकीय क्षेत्रांना त्याच्यामुळे ते जमत नाही पण ह्या ज्या लाईन आहे ह्याच्यामध्ये तयार होते आता ई एम एफ ह्या साईडमध्येच तयार होत असते नेहमी ई एम एफ उभ्या लाईन उभ्या कंडक्टरमध्ये नाही तयार होणार बरं तर जो तयार होणारा ई एम एफ आहे हा नेहमी आपली किंमत बदलत राहतो किंमत म्हणजे काय पा जो ई एम एफ आहे तो आहे व्होल्टेज आणि व्होल्टेज म्हणजे दाब फोर्स तर जो काही ई एम एफ असतो म्हणजे जो काही फोर्स तयार होतो तो कधी फोर्स जास्त तर कधी फोर्स कमी सिंपल जसं आपण गाडीला ॲक्सिलेटर देतो कधी जास्त स्पीडनं कधी कमी स्पीडनं बरं तर ॲक्सिलेटर कमी जास्त करतो म्हणजे आपण फोर्सच कमी जास्त करत असतो तसंच इथेही आहे की जो ॲक्च्युली कॉईलमध्ये जो ई एम एफ तयार होऊन राहिलेला आहे तो कधी जास्त तर कधी कमी तर कधी कधीच म्हणजे थोडासा काही नसतो एकदम झिरो ई एम एफ असतो म्हणजे दाबच नसतो अशा पद्धतीनं तयार होतो तर मी तुम्हाला थोडक्यात गावरानी भाषा समजून सांगतो आहे एकदम बेसिक प्रमाणे की ह्या ज्या कॉईलच्या दोन साईड असतात ह्या दोन साईड या पोलच्या जेव्हा अमोरासमोर असतात हे जे दोन पोल आहे मॅग्नेटिक पोल या दोन पोलच्या जेव्हा अमोरासमोर सेंटरला अमोरासमोर तेही असं नाही कुठंही या पोलचा जो सेंटर असेल तेव्हा त्या ते सेंटरच्या जेव्हा एक्झॅक्टली अमोरासमोर असतील म्हणजे इन फ्रंटला असतील तेव्हा त्या ते कॉईलमध्ये सर्वात जास्त ई एम एफ असतो काय म्हणतोय मी तुम्हाला की जेव्हा ह्या दोन कॉईल ह्या कॉईलच्या दोन साईड या पोलच्या सेंटरच्या अमोरासमोर असतात तेव्हा त्या ते कॉईलमध्ये सर्वात जास्त ई एम एफ असतो आता सध्या जर तुम्ही ईमे आता सध्या जर तुम्ही विचारलं की सर कॉईलमध्ये ई एम एफ किती आहे तर मी त्याचा ॲन्सर देणार आहे झिरो कारण की ह्याच्या दोन साईड आहे ह्या एकदम पोलच्या बाहेर आहेत एक वरता आहे एक खाली आहे पोलच्या दूर आहे सध्या मी दोन पोलबद्दलच बोलतो आहे जनरेटरच्या चार पोल जर असेल तर त्याच्यामध्ये वेगळं चालते कन्सेप्ट मी सध्या दोन पोलबद्दल बोलतो आहे तर इथे जे आहे सध्या कॉईलमध्ये ई एम एफ झिरो आहे जेव्हाही हे कॉईल अशी उभी आहे तेव्हा कॉईलमध्ये झिरो ई एम एफ आहे आता झिरो ई एम एफ आहे याचं रिझन अजून एक आहे याचं रिझन कसं असते एक ते मी तुम्हाला इथेच एक्सप्लेन करून सांगतो आहे याच्यामध्ये एक काय असतो अँगल असतो तो अँगल असतो कॉईलचा परपेंडिक्युलर कॉईलचा नॉर्मल व्हेक्टर आणि चुंबकीय क्षेत्र यांच्यामध्ये अँगल आता ते, ते तुम्हाला कितपट समजतंय ते व्यवस्थित लक्ष द्या पहा ॲक्च्युली चुंबकीय क्षेत्र कसं आहे मी तुम्हाला चुंबकीय क्षेत्र दाखवतो हे आहे आपल्याकडे रेड कलरचं चुंबकीय क्षेत्र जे तुम्हाला दिसून राहिलेलं आहे ठीक आहे हे रेड कलरचं चुंबकीय क्षेत्र आता या कॉईलचा एक नॉर्मल व्हेक्टर असतो या कॉईलला एक नॉर्मल वेक्ट तसं मी हे दहाव्या चॅप्टरमध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे फक्त इथे शॉर्टकटमध्ये एक्सप्लेन करून सांगणार सपोज आता मी तुम्हाला दाखवून देतो आहे की माझ्याकडे सपोज हा एक मोबाईल आहे हा मोबाईल आहे तसं मानून घ्या थोड्या वेळपर्यंत की हे एक आपल्याकडे कॉईल आहे थोड्या वेळपर्यंत इकडून दाखवू आपण आणि या ही जे कॉईल आहे हे म्हणतात तर पोकळ असते पण मानून घ्या थोड्या वेळपर्यंत की भरीव आहे हा एक कॉईल आहे तर या कॉईलला एक नॉर्मल व्हेक्टर असतो नॉर्मल व्हेक्टर म्हणजे काय सर नॉर्मल व्हेक्टर म्हणजे इमॅजनरी व्हेक्टर जसं हा इमॅजनरी व्हॅक्टर याला नाईन्टी डिग्रीमध्ये पकडला जातो हा जो पेन आहे माझ्या हातातला हा मी या या मोबाईलला असा नाइंटी डिग्रीमध्ये ठेवलेला आहे तुम्ही जर पाहिलं असेल तर हा मोबाईल आणि या मोबाईलवर बरोबर मी असा नाइंटी डिग्रीमध्ये ठेवला तर हा जो नॉ नाईंटी डिग्रीमध्ये ठेवला आहे याला म्हणणार मी नॉर्मल व्हॅक्टर आता मी इथून हा पेन काढून घेतला तर पेन काढल्यावरही तुम्हाला दिसायला पाहिजे इमॅजिन करा की इथं नाइंटी डिग्रीमध्ये एक एक नाईन्टी डिग्रीमध्ये एक इमॅजनरी व्हेक्टर आहे तसाच इथं तुम्ही इमॅजिन करा की कॉईल जे आहे कॉईल आता अशी उभी आहे कॉईल अशी उभी आहे तर त्याचा नॉर्मल व्हेक्टर असा आहे नाइंटी डिग्रीमध्ये ठीक आहे हे थोडंसं डीपमध्ये आहे ॲक्च्युली नाही व्हेक्टर वगैरे म्हणजे जे आहे ते तसं मी पुढे एक्सप्लेन करून सांगत असतो पण ही कॉईल जी आहे ही अशी उभी आहे कॉईल जर उभी असेल तर त्याचा नॉर्मल व्हेक्टर असा आढवा असेल कॉईल जर उभी असेल तर नॉर्मल व्हेक्टर असा असेल आणि जर कॉईल आढवी असती तर त्याचा नॉर्मल व्हेक्टर एक तर खाली किंवा मग एक तर वर असता आता जर तुम्ही पाहिलं तर हा जो मी इथं दाखवलेला आहे पर्पल कलरने हा आहे आपला नॉर्मल व्हेक्टर कॉईलचा आणि हे रेड कलरचं दाखवलं आहे हे चुंबकीय क्षेत्र हे चुंबकीय क्षेत्र आणि हा व्हेक्टर हे दोन्हीही एकावर एक आहे एक हे दोन्ही एकावर एक आहे एक म्हणजे यांच्यामध्ये अँगल झिरो आहे जर नॉर्मल व्हेक्टर आणि चुंबकीय क्षेत्र यांच्यामध्ये जर अँगल झिरो असेल तर ई एम एफ झिरो तयार होते अँगल जर झिरो असेल तर ई एम एफ झिरो तयार होते यांच्यामधला अँगल जसजसा वाढत जाणार एम तस एफ वाढत जातो कॉईलमध्ये परत अँगल जर कमी कमी होत असेल तर परत ई एम एफ कमी कमी होत जातो परत अँगल वाढत असेल तर परत ई एम एफ वाढत जातो अशा पद्धतीनं त्या कॉईलमधला ई एम एफ वाढतो किंवा कमी होतो पण हे एवढं थोडंसं डिफिकल्ट जाते समजायला तुम्हाला सध्याच्या कंडिशनला म्हणून मग मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला की ह्याच्या दोन साईड आहे ह्या दोन साईड एकदम उभ्या आहे तर कॉईलमध्ये ई एम एफ झिरो आहे जशा ह्या साईड थोड्या थोड्या फिरतील आता पहा थोडीशी फिरली हे साईड म्हणजे थोडंसं ई एम एफ कॉईलमध्ये तयार झाला अजून कॉईलला फिरवलं अजून जास्त ई एम एफ कॉईलमध्ये तयार झाला सध्या आधीपेक्षा जास्त ई एम एफ आहे आणि आता जर म्हटलं याला आपण सध्या मानून घ्या थोड्या वेळापर्यंत की कॉईल एकदम अमोरासमोर आहे तशी थोडीशी समोर आहे म्हणा पण थोड्या वेळापर्यंत मानून घ्या की कॉईल हे त्या पोलच्या एकदम आडवी आहे एकदम अमोरासमोर आहे सेंटरला तर अशा केसमध्ये कॉईलमध्ये किती ई एम एफ असेल तर एकदम मॅक्झिमम ई एम एफ आहे एवढा की जेवढी कॉईल तयार करू शकते एकदम लिमिटपर्यंत मॅक्झिमम लिमिटपर्यंत तेवढा ई एम एफ सध्या कॉईलमध्ये आहे आता कॉईलला मी आणखी पुढे फिरवतो तर मग आणखी ई एम एफ वाढेल का नाही आता कॉईलला पुढे फिरवल्याने ई एम एफ परत कमी होणार तुम्ही पाहून घ्या कॉईल इथे आहे आता कॉईल आपण फिरवलं कॉईल दूर गेली कॉईल या पोलच्या दूर गेली म्हणजे ई एम एफ कमी झाला आता कॉईलला एकदम उभं करून देतो आहे ठीक आहे ह्या या केसमध्ये प थोडंसं मागं जातो आहे हे hey, कॉईल अशी होती आधी याला आपण फिरवलं समजा असं आणि फिरत आहे आणि फिरल्यानंतर ते अशी आली ठीक आहे हे hey, पूर्ण कॉईल अशी उभी झाली अर्ध्या फिरायनंतर तर कॉईलमध्ये परत ई एम एफ शून्य झाला परत ई एम एफ शून्य झाला असं नाही की कॉईल पुढे पुढे फिरत राहणार तर ई एम एफ वाढतच जाणार एकदा ई एम एफ वाढला आणि नंतर अजून ई एम एफ कमी झाला परत ई एम एफ वाढणार आहे परत आता ई एम एफ वाढला आता या समजा मानून घ्या की थोड्या वेळपर्यंत कॉईल हे आडवी आहे तर सध्याच्या कंडिशनला कॉईलमध्ये एकदम मॅक्झिमम ई एम एफ असेल त्याला आपण थोडंसं फिरवलं तर अजून झिरो झाला म्हणजे अशा प्रकारे जो ई एम एफ आहे पाहून घ्या आता सध्या झिरो असेल आता सध्या झिरो असेल आता वाढला ई एम एफ आताही वाढला आता किती आहे एकदम मॅ मै, एकदम मॅक्झिमम ई एम एफ आहे जेवढी कॉईल तयार करू शकते तेवढं समजा मानून घ्या की आधी झिरो होता आता एक दोनशे होल्ट तयार झाला थोड्या वेळपर्यंत की सध्या कॉईलमध्ये एकदम दोनशे होल्ट ई एम एफ आहे आता पुढे जर कॉईलला फिरवलं तर दोनशेपेक्षा कमी झाला ई एम एफ होऊ शकते दीडशे झाला असेल बरोबर मग शंभर झाला असेल आणि आता तर कंडिशनला तर तो झिरोच झाला असेल कारण की कॉईल परत उभी झाली परत कॉईलला दुसऱ्या डायरेक्शननं फि म्हणजे परत पुढे फिरव फिरवला आपण तर परत ई एम एफ वाढला परत तेच परत झिरोपासून शंभरपर्यंत शंभर ते दीडशे नंतर आता तो दोनशे झाला असेल असा बरोबर मॅक्झिमम म्हणजे वाढतच गेला तो एकशे एक एकशे दोन एकशे तीन असा थोडा थोडा आता फास्टमध्ये फिरवतो तो फास्टमध्ये वाढत गेला असेल सध्या दोनशे ई एम एफ आहे आणि परत मग आपण याला जर पुढे फिरवलं तर परत ई एम एफ कमी झाला असेल दोनशेपेक्षा आणि आता परत झिरो झाला असेल म्हणजे पा आता एक फास्टमध्ये ई एम एफ झिरो दोनशे दोनशेनंतर परत कमी कमी होत गेला झिरो नंतर परत दोनशेपर्यंत आणि दोनशेनंतर परत झिरो परत झिरो ते दोनशे परत दोनशे ते झिरो परत झिरो ते दोनशे परत दोनशे ते झिरो काय होऊन राहिलं कॉईलमधला ई एम एफ सतत वाढून राहिला कमी होऊन राहिला वाढून राहिला कमी होऊन राहिला म्हणजे किंमत स्थिर आहे काय त्याची नाही किंमत काय होऊन राहिली सतत बदलत आहे इथपर्यंत समजलं तुम्हाला त्याच्यानंतर त्याचं डायरेक्शन कशी चेंज होते ते तुम्हाला समजून घ्यायचे आहे जेव्हा जेव्हा ही कॉईल आपली साईड चेंज करते तेव्हा तेव्हा करंटची डायरेक्शन चेंज होते आता ही चेंज होते आता हे कसं समजून घ्या याला याला जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर फ्लेमिंगचा राईट हँड रूल लावावा लागतो आपल्याला तर हे सगळं डबल होणार आहे आपलं पुढे दहाव्या नंबरच्या चॅप्टरमध्ये मी जास्त डिस्कस करणार नाही इथं कारण की मग ते थोडंसं डिटेलमध्ये जास्त एक्सप्लेन करून सांगावं लागते आपण बेसिक एल एडी चॅप्टर पाहताय तर जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगणार नाही पण इथं तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो शॉर्टकटमध्ये की आपण पा काय केलेलं आहे आता किंमत कशी बदलते ते तुम्हाला कळलंच आहे तर आपण काय करतो या हे जे दोन कॉईल आहे याला सध्या दोन कलरमध्ये डिवाईड करून टाकू कॉपरचीच तार आहे पण त्याला सपोज मानून घ्या की याला कलर देऊन दिले आपण वेगवेगळे खाली दिला आपण ग्रीन कलर आणि वरतं दिला इथं आपण पिंक कलर ठीक आहे खाली ग्रीन कलर आहे वर पिंक कलर आहे सध्या कॉईलमध्ये ई एम एफ झिरो असेल कॉईलमधल्या करंटची डि दिशा जर आपल्याला ओळखायची असेल किंवा मग ई एम एफची दिशा जर ओळखायची असेल तर आपण फ्लेमिंगच्या राईट हँड रूलचा वापर करून ओळखू शकतो ती कशी असते काय असते ते आपल्याला आयडेंटिफाय करता येते पण ते आता नाही करणार आपण ते दहाव्या चॅप्टरमध्ये करू ठीक आहे तर आता ही सध्या जे कॉइल आहे याला आपण फिरू तर फिरवल्यानंतर तुम्ही पाहून घ्या या ॲरोकडे फोकस करा हे ॲरो आपली डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज करत आहे म्हणजे एकदा करंट येत आहे नंतर वापस जात आहे ए सी कसा तयार होतो किंवा ए सी कसा वाहतो हे आपल्याला ले या लेक्चरवरून शिकायचं आहे ए सी जो आपल्या घरामध्ये ए सी आहे ॲक्च्युली त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन फ्लो होतात ते कसे फ्लो होतात आणि डी सीमध्ये पाहून घ्या हे कॉईल जे आहे ही कंटिन्युअसली फिरत आहे ना तेव्हा इलेक्ट्रॉन एकदा बाहेर येतात एकदा वापस येतात हे असं का होत आहे हे असं त्या कारणान होतं की कॉईलची जी अर्धी साईड आहे जी कॉईलची साईड आहे ती नेहमी एकदा जसं आता पिंकवाली साईड असेल एकदा ब्ल्यू पोलकडे तर एकदा रेड पोलकडे परत ब्ल्यू पोलकडे तर परत रेड पोलकडे तर जेव्हा जेव्हा ती साईड आपली डायरेक्शन चेंज करेल ज्या साईड असतात कॉईलच्या त्या जेव्हा आपल्या डे दिशा बदलवतील तेव्हा तेव्हा करंटची सुद्धा दिशा बदलेल हे डोक्यामध्ये तुम्ही टाकून द्या आता आपण ए सीचा सायनोसायडल ग्राफ काढत असतो तर तो ग्राफ कसा निघते तो तुम्हाला इथं लक्षात आणून दिला आहे ॲक्च्युली इथं पहा हे जे आहे हे आहे एक्स वाय प्लॉट आपला जो आपण दहाव्या वर्गामध्ये शिकलो आहे ग्राफ पेपर याच्यामध्ये हा जो उभा ॲक्सिस आहे हा आहे वाय ॲक्सिस आणि जो आडवा दिसतो आहे तुम्हाला ज्याच्यावर टाईम लिहिलेला आहे तो आहे ॲक्सिस तर आपण एक्स ॲक्सिसवर टाईम लिहिलेला आहे आणि या वाय ॲक्सिसवर आपण व्होल्टेज लिहिलेला आहे इकडे प्लसमध्ये व्होल्टेज आहे आणि इकडे निगेटिवमध्ये व्होल्टेज आहे जस जसं कॉईलमधलं व्होल्टेज वाढत जाणार तस तसं आपण इथं व्होल्टेज ड्रॉ करणार मॅक्झिममपर्यंत आणि नंतर जस जसं व्होल्टेज कमी होईल तस तसं आपण इकडे कमी दाखवणार हे तुम्हाला व्यवस्थित दाखवलेलं आहे इथे एक गॅलोनोमीटर आहे तुम्ही जर पाहत असाल तर त्या गॅलोनोमीटरचा काटा जो आहे तो सध्या झिरोवर आहे म्हणजे सेंटरला आहे याचा असा हा मीटर आहे की याचा झिरो सेंटरला असते अदरवाइज बाकी मीटरचा झिरो लेफ्ट साईडला असते याचा झिरो सेंटर साईडला आहे आणि सध्या जे आहे कॉईल उभी आहे तर सध्या कॉईल उभी आहे तर काटा पण झिरोवर आहे आणि इकडे पण आपण काही ड्रॉ केलं नाही आहे कारण की ई एम एफ झिरो आहे म्हणजे फोर्स जो असतो जो इलेक्ट्रॉनला ढकलतो तो सध्या झिरो आहे कॉईलला आपण थोडंसं रोटेट करू याच्यामध्ये तुम्ही पाहा हां कॉइलला किती डिग्री रोटेट केला आपण नाइंटी डिग्री जसं कॉइलला नाईन्टी डिग्री रोटेट केला आपण ठीक आहे आता त्या चुंबकीय क्षेत्र आणि त्या कॉईलचा नॉर्मल व्हेक्टर यांच्यामध्ये पण अँगल नाईन्टी डिग्रीचा झाला असेल तर त्याच्यानुसार आता जर पाहिलं तर कॉईलमध्ये मॅक्झिमम ई एम एफ आहे आणि तो, तो तुम्हाला इथं दिसूनही राहिलेला आहे की हा जो ई एम एफ आहे हा पूर्ण पाक असा वाढत गेलेला आहे त्याच्यामध्ये सेकंड हा जो ई एम एफ आहे हे कॉईल फिरली ते हा ई एम एफ पूर्ण वाढत गेला मॅक्झिममपर्यंत हा काटा थोडासा मॅक्झिम इकडे याचा मॅक्झिमम आहे तिकडे मिनिमम आहे तिकडे हा म्हणजे इकडे पॉझिटिव्ह आहे तिकडे निगेटिव्ह आहे तिकडे हा पॉझिटिव्ह मॅक्झिममकडे आला काटा मागे आला त्या कॉईलला आपण पुढे आणखी फिरू कॉईलला आणखी पुढे फिरवलं अर्धा फेरा कंप्लीट झाला अर्धा फेऱ्यामध्ये अजून ई एम एफ कमी झाला एकदा ई एम एफ वाढला आणि नंतर कमी झालं ई एम एफ म्हणजेच व्होल्टेज एकदा व्होल्टेज वाढलं आणि देन पुढच्या नाईन्टी डिग्रीपर्यंत ई एम एफ परत कमी झालं प्रकारे इथं झालं एकशे ऐंशी डिग्री कम्प्लीट आपलं इथे हे एकशे ऐंशी डिग्री कंप्लीट झालं इथे हे नव्वद डिग्री होतं आता साईड चेंज होणार ही साईड आधी ब्ल्यू पोलकडे फिरत होती आता ही साईड जी आहे खालची ही आता रेड पोलकडे फिरणार तर परत एकदा रेड पोलच्या सेंटरपर्यंत जाणार तर परत ई एम एफ वाढणार आणि अजून एकदा ई एम एफ कमी होईल जो काटा वा मागे आला होता लेफ्ट साईडला तो आता फॉरवर्ड साईडला जाणार तुम्ही पाहून घ्या हा काटा जो आहे आता याला काय कॉईलला आपण आणखी थोडं समोर फिरू हां आता इथे फिरवलं पा कुठं गेला काटा तिकडे तिकडच्या डायरेक्शनला गेला म्हणजे डायरेक्शन काय झाली चेंज झाली हे पा आणि जो डायरेक्शन चेंज झाल्यामुळे जो ग्राफ आहे तो पण आता आपण खाली काढला कारण की या ग्राफवरून असं समजते आपलं की डायरेक्शन चेंज झाली वर तर आहे तर फॉरवर्ड डायरेक्शन खाली आहे तर रिवर्स डायरेक्शन तर काटा आपण हा जो ग्राफ आहे हा खाली काढला पॉझिटिव्ह मॅक्झिममपर्यंत आता परत कॉईलला फिरू आपण राहिलेल्या जागेपर्यंत ठीक आहे कॉईलला आपण फिरवलं कॉईल पूर्ण उभी झाली ठीक आहे जशी कॉईल उभी झाली परत ई एम एफ काय झाला याच्यामधला झिरो झाला ठीक आहे लक्ष द्या इकडे हे गोष्ट एकदा हा ई एम एफ झाला झ झिरो त्याच्यानंतर आपण याला फिरवलं हे नाईन्टी डिग्रीपर्यंत ई एम एफ वाढला ठीक आहे ई एम एफ वाढल्यानंतर आपण याला अजून फिरवलं हां आता परत ई एम एफ झिरो झाला तुम्ही पाहून घ्या काटा मॅक्झिममला गेला होता पुढे अजून वापस आला झिरोवर म्हणजे परत हे सायकल पण इकडे झिरोवर आली अशा प्रकारे ही तयार झाली आपल्याकडे एक सायनो सायडल व्हेफॉर्म लास्ट टाइम जो तुम्ही डायग्राम काढलेला आहे त्याच्या पुढेच तुम्हाला ही डायग्राम काढायची आहे सायनो सायडलची पण ते कधी काढायची आहे ते मी तुम्हाला सांगतो सध्या काढू नका सध्या फक्त पहिले समजून घ्या परत मी आता कॉईला पुढे फिरवतो तर परत ई एम एफ वाढला परत मग पुढे फिरवलं तर ई एम एफ कमी झाला परत अजून फिरवलं अजून खाली निगेटिव्हला वाढला परत कमी झाला अशा प्रकारे एम एफ वाढून राहिला कमी होऊन राहिला वाढून राहिला कमी होऊन राहिला म्हणजे याची किंमत सतत काय होऊन राहिली आहे चेंज तर इथे लक्ष द्या आता तुम्ही काय होणार याच्यामध्ये ओके okay. तर हा हा जो आहे हा आहे आपल्याकडे प्लॉट याच्यामध्ये ठीक आहे इथे मी दाखवतो आहे आता हा इथं लिहिला आपण व्होल्टेज याच्यामध्ये व्होल्टेज म्हणा किंवा याला ई e एम एफ म्हणा आणि हे जे व्होल्टेज e आहे हे पॉझिटिव्हमध्ये आहे याच्या खाली असेल निगेटिवमध्ये व्होल्टेज आणि इकडे ई एम एफ ठीक आहे याच्यावर काही खुना आहेत अशा खुना म्हणजे मार्किंग आहे पन्नास शंभर दीडशे सपोज दोनशे अडीचशे असे तीनशे चार साडेतीनशे अशा प्रकारे इकडे पण आता मायनस पन्नास मायनस शंभर मायनस दीडशे मायनस दोनशे मायनस अडीचशे अशाप्रकारे इकडे खाली खुना आहे इथं झिरो आहे सगळ्यांचा ठीक आहे आता हा हा जो ॲक्सिस आहे याच्यावर लिहिला आपण आता टाईम हा आहे टाईम टी फॉर टाईम जो आता ई एम एफ आहे तो कसा होतो पहा तर इथे जे आहे मी याला हा जो टाईम आहे याला टाईमला डिवाईड करतो आहे सपोज समजा इथं आहे आपल्याकडे आता तीनशे साठ डिग्री तीनशे साठ डिग्री पूर्ण कॉईल जे आहे ते तीनशे साठ डिग्रीमधून फिरते तीनशे साठ डिग्रीच्या अर्धे होतात एकशे ऐंशी डिग्री त्याच्याही अर्धे होतात नाईन्टी डिग्री आणि इथं होतात दोनशे सत्तर डिग्री हा पूर्ण एक कॉईलचा फेरा आहे एक झिरो डिग्रीपासून तर तीनशे साठ डिग्रीपर्यंत तर जसंसा कॉईल आणि त्याच्या म्हणजे कॉईलचा नॉर्मल व्हेक्टर आणि चुंबकीय क्षेत्र यांच्यामधला जस जसा अँगल वाढत जातो आणि नाईंटी डिग्रीमध्ये अँगल होतो तस तसा ई एम एफ पण वाढत जातो तर इकडे जो आहे ई एम एफ समजा दोनशे होल्टपर्यंत गेला नाइंटी डिग्रीवर ई एम एफ दोनशे आहे पा माझ्या पेनानुसार ई एम एफ वाढ वरतं वरतं काढला ना म्हणजे ई एम एफ वाढत वाढत गेला ठीक आहे इथं जे आहे अशा प्रकारे जो ई एम एफ आहे हा वाढत वाढत गेला मग कॉईलला पुढे फिरवलं तर ई एम एफ कमी कमी होत गेला आला एकशे ऐंशीवर झिरो झाला आता अर्धा फेरा सायकल अर्धा फेरा कॉईलचा पूर्ण झाला आहे पुढच्या अर्ध्या फेऱ्यामध्ये काय होईल डायरेक्शन चेंज होऊन जाणार म्हणजे खाली आता ये आपल्याला ग्राफ काढावं लागेल खाली दोनशेपर्यंत तो वाढला त्यानंतर अजून राहिलेल्या फेऱ्यामध्ये अजून फिरवला आपण कॉईलला तर परत ई एम एफ झिरो झाला परत किंमत पा आता काय म्हणता किंमत वाढली किंमत वाढली किंमत कमी झाली परत किंमत वाढली निगेटिव्हला परत किंमत कमी झाली परत किंमत वाढली परत किंमत कमी झाली सतत किंमत काय होऊन राहिली चेंज होऊन राहिलेली आहे किंमत वाढून राहिली कमी होऊन राहिली सोबत सोबत त्याची दिशा पण बदलून राहिलेली आहे कधी ग्राफ वरतं काढतो आहे तर कधी ग्राफ खाली काढतो आहे याचा अर्थ काय पाहून घ्या आता समजा आपल्याकडे जर वायर असेल सपोज हा आपल्याकडे वायर आहे इथे पण आपल्याकडे वायर आहे ही वायर आहे तर या वायरमध्ये ॲटम असतात आणि ॲटमच्या आतमध्ये असतात इलेक्ट्रॉन्स तर मानून घ्या की हे जे आहे हे पॉझिटिव्ह सायकल आहे ही पॉझिटिव्ह सायकल आहे।, आहे याला म्हणतात पॉझिटिव्ह सायकल पॉझिटिव्ह सायकल पॉझिटिव्ह सायकल आणि याला म्हणून घ्या की हे निगेटिव्ह सायकल आहे निगेटिव्ह सायकल एक पॉझिटिव्ह सायकल आणि एक निगेटिव्ह सायकल तर जेव्हा पॉझिटिव्ह सायकल असते तेव्हा करंटची डायरेक्शन फॉरवर्ड असते फॉरवर्ड करंट फॉरवर्ड करंट म्हणजे जे इलेक्ट्रॉन असतील ते, ते समजा जर असे पुढे जात असतील राईट हँडवर जात असतील असे सध्या हे फॉरवर्ड डायरेक्शन आहे इलेक्ट्रॉन सगळे पुढे जात आहे तर जे एवढे इलेक्ट्रॉन पुढे गेले तेवढे इलेक्ट्रॉन या सायकलला हे जे निगेटिव्ह सायकल आहे याच्यामध्ये रिवर्स होऊन जातील जे इलेक्ट्रॉन पुढे गेले होते ते वापस येतील म्हणजे इलेक्ट्रॉन पुढे गेले आणि मागे आले हे सायकल आली की इलेक्ट्रॉन पुढे जातील हे खालची सायकल आली की इलेक्ट्रॉन मागे येतील म्हणजे सपोज मी जर सपोज एक इलेक्ट्रॉन असेल तर मी ससं समोर गेलो तर हे झाली फॉरवर्ड डायरेक्शन वापस आलो तर ही परत झाली रिव्हर्स डायरेक्शन फॉरवर्ड रिव्हर्स समोर जाणे मागे येणे आता मी समोर गेलो परत वापस आलो तर मग सर करंट गेला कसा पुढे कारण की करंट म्हणजे इलेक्ट्रॉनचे वहन तर ॲक्च्युली इलेक्ट्रॉनचे वहन असं नाही की इलेक्ट्रॉनचे वहन अगदी बरोबर आहे इलेक्ट्रॉनचे वहन म्हणजे करंटच पण असं नाही की इलेक्ट्रॉन नेहमी सतत पुढे पुढे चालले गेले पाहिजे जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन काही अंतरापर्यंत वायरच्या काही अंतरापर्यंत पुढे सरकतो तेव्हा त्या जागेवरचे इलेक्ट्रॉन आणखी पुढे सरकतात त्या पुढच्या जागेवरचे इलेक्ट्रॉन आणखी पुढे सरकतात त्याच्या पुढच्या जागेवरचे आणखी इलेक्ट्रॉन आणखी पुढे सरकतात ठीक आहे जसं आपण एखाद्या महाप्रसादाच्या लाईनमध्ये गेलो तर आपण पुढची लाईन जर थोडीशी समोर सरकली तर आपणही थोडंसं समोर सरकतो आपण थोडंसं समोर सरकलो मागचे थोडंसेक समोर सरकतात आपण जर मागे आलो तर स समोरचे जर मागे आले तर आपणही मागे येतो मागचेही मागे जातात ठीक आहे जसं इथं सगळा सिक्वेन्स चालू आहे तसंच इथंही असते वायरमध्ये की ॲक्च्युली जेव्हा ए सी वाहतो तेव्हा काय होत असते ते समजून घ्या एकदा की ए सीमध्ये इलेक्ट्रॉन फॉरवर्ड रिव्हर्स असे होत राहतात म्हणून ए सीला आपण ए सी का म्हणतो ए सीला ए सी म्हणण्याचं सा कारणच आहे की जो करंट आपली किंमत दिशा सतत बदलतो आता तुम्ही पाहून घ्या इथे एक लॅम्प आहे तुमच्या समोर आणि इथे एक सोर्स आहे ज्याच्यावर लिहिलेला आहे एकशे वीस होल्ड आणि इथं डार्क केलेलं आहे ए सी अल्टरनेटिंग करंट इथं तुम्ही इलेक्ट्रॉन्स पाहून घ्या याच्यामध्ये कसे वाहत आहेत इथं जर तुम्ही इलेक्ट्रॉन पाहिले या इलेक्ट्रॉनची डायरेक्शन तर ती कशी आहे हे इलेक्ट्रॉन समोर जात आहे मागे येत आहे हे पहा हे इलेक्ट्रॉन हा हा इलेक्ट्रॉन पाहून घ्या एक हा असा समोर जात आहे तर हाच मागे येत आहे हा इथल्या इथंच फक्त ट्रॅव्हल करत आहे हा जेव्हा समोर जात आहे तेव्हा त्याच्या समोरचा आणखी समोर जात आहे त्याच्यासमोरचा आणखी समोर जात आहे म्हणजे एकदा करंट न्यूट्रल न्यूट्रलकडे एकदा न्यूट्रलकडून फेजकडे हा जर इकडचा फेज असेल ठीक आहे मानून घ्या की हा जर फेज असेल आणि इकडचा न्यूट्रल असेल तर एकदा करंट न्यूट्रल न्यूट्रलकडे देन परत न्यूट्रलकडून फेजकडे परत न्यूट्रल न्यूट्रलकडे न्यूट्रलकडून फेजकडे पण हे जेव्हा इलेक्ट्रॉन असे क्लॉकवाइज आणि अँटी क्लॉक वाईज फिरत राहतात तेव्हा असं नाही की एखादा इलेक्ट्रॉन पूर्ण फेसपासून चालून तर न्यूट्रलपर्यंत जातो आणि दे न्यूट्रलपासून परत फेसपर्यंत वापस येतो असं नाही होत ते जाग्यावरच रोटेट होतात हा इलेक्ट्रॉन जर इथं आला असेल तर हा इलेक्ट्रॉन आणखी पुढे जातो त्याच्यापुढचा आणखी पुढे जातो त्याच्यापुढचं आणखी पुढे जातो म्हणजे शंभर किलोमीटरची जर वायर असेल मी काय म्हणतो आहे लक्ष द्या शंभर किलोमीटरची जर वायर असेल आणि त्या वायरमध्ये जर एक फूट एखादा इलेक्ट्रॉन समोर सरकला असेल तर त्याचे अजून सगळे इलेक्ट्रॉन एक एक फूट समोर सरकतात जर एक इलेक्ट्रॉन एक फूट मागे आला असेल तर त्या वायरमधले सगळे इलेक्ट्रॉन एक फूट मागे येतात परत एक फूट समोर एक फूट मागे असे पूर्ण होत राहा म्हणजे सगळ्यांना काय लागतो एकाच वेळेस फॉरवर्ड फोर्स लागतो एकाच वेळेस सगळ्यांना रिवर्स फोर्स लागतो अशा प्रकारे जो आहे वायरमध्ये ए सी वाहत राहतो आपल्या घरामध्ये एम सी बीचा कोणताच इलेक्ट्रॉन चालत येऊ नाही राहिलेला आहे एम ए सी बीची लाईन काय करतो आहे फक्त आपली जे वायर असते सर्व्हिस लाईन त्यातल्या इलेक्ट्रॉनला पुश करते सर्व्हिस लाईन आपल्या घरामधल्या वायरिंगच्या इलेक्ट्रॉनला पुश करते वायरिंग घरची वायरिंग फॅनमधल्या इलेक्ट्रॉनला पुश करते आणि एकदा सगळे पुश करत असेल तर एकदा सगळे पूलही करते म्हणजे एकदा सगळे इलेक्ट्रॉन फॉरवर्ड होतात एकदा सगळे इलेक्ट्रॉन रिव्हर्स होतात हे फॉरवर्ड जाणे आणि रिव्हर्स येणे याला म्हणतात एक सायकल आणि असे पन्नास सायकल आपल्या भारतामध्ये पूर्ण होतात एका सेकंदामध्ये त्याला म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी म्हणजे एका सेकंदामध्ये पूर्ण होणाऱ्या एकूण सायकल भारताची फ्रिक्वेन्सी पन्नास हर्ट्स आहे तुम्ही इमेजन करा भारताची फ्रिक्वेन्सी पन्नास हट्स आहे याचा अर्थ काय की पन्नास वेळेस करण आपली दिशा बदलवतो आहे पन्नास वेळेस तो समोर जातो आहे पन्नास वेळेस मागं येतो आहे ती एका सेकंदामध्ये म्हणजे याची स्पीड किती जास्त आहे हे आपण कल्पना करू शकतो ना आपल्याला ते दिसत म्हणून काय होते की हे इलेक्ट्रॉन एवढ्या फास्ट कम मागे पुढे होतात की त्या फॅनची स्पीडही कमी जास्त होत नाही ना लाईट कमी लाईट बंद चालू होतो ॲक्च्युली यांची किंमत पण वाढून राहते वाढत राहते कमी होत राहते तुम्हाला माहीत आहे ए सी कसा आहे तर ए सी कसा वाहतो किंमत वाढवतो किंमत कमी करतो परत किंमत वाढवतो किंमत कमी करतो मग किंमत जर वाढत असेल तर लॅम्पचं ब्राईटनेस पण वाढायला पाहिजे किंमत जर कमी, कमी होत असेल तर लाईफ लॅम्पचा ब्राईटनेस पण कमी व्हायला पाहिजे पण असं होत नाही लॅम्प एकदम कायमपणे लागत राहतो याचं कारण असं आहे की ते एवढ्या फास्ट वाढते आणि एवढ्या फास्ट कमी होते की त्या लॅम्पला कमी जास्त करायला वेळच भेटत नाही त्याच्यामुळे लॅम्प हा कायमपणे राहतो तर तुम्हाला इथं जे दिसत असेल हा आहे आपला ए सी करंट ओके तर आता ए सीची डेफिनेशन तुम्हाला समजली असेल की जो करंट आपली किंमत व दिशा सतत बदलतो अशा करंटला म्हणतात अल्टरनेटिंग करंट किंमत व दिशा हे पण दिशा फॉरवर्ड रिवर्स सगळे इलेक्ट्रॉन तुम्हाला दिसून आले एकदा फॉरवर्ड एकदा रिवर्स आणि हे जेव्हा फॉरवर्ड रिवर्स होऊन राहिले तेव्हा यांच्यामध्ये जो दाब आहे किंवा जो करंट आहे तोसुद्धा कमी जास्त होत आहे त्याची किंमत स्थिर नाही आहे म्हणून अशा करंटला म्हणतो आपण अल्टरनेटिंग करंट तर हा आहे आपल्याकडे इथं अल्टरनेटिंग करंट तर हे डायग्राम काढून घ्या बोर्डवर जे जे लिहिलं आहे मी ते ते सगळं तुम्हाला लिहायचं आहे व्यवस्थित काही थेरॉटिकल जर डेफिनेशन सांगितली आहे तर ते त्याच्या खाली लिहायचे आहे तर पहिले हा डायग्राम काढून घ्या आणि या डायग्रामच्या खाली ए सीची डेफिनेशन लिहून घ्या बाकी मग आपण या एसीला आणखी दहाव्या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये शिकणार आहे सध्या मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगितलं फ्रिक्वेन्सी वगैरे पण थोडक्यात समजून सांगितली पण ते सगळे कन्सेप्ट येणार आहे तुम्हाला जर जास्त काही अडचण गेली असेल तुम्ही सध्या फक्त एवढं समजून घ्या की ए सी कसा तयार होतो ए सी ई एम एफ जेव्हा आपण एखाद्या कॉईलला चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरवतो तेव्हा त्या कॉईलमध्ये ई एम एफ तयार होतो हे डायग्राम काढून घ्या पटकन काढली ठीक आहे तर आता तुम्हाला ए सी समजला असेल ए सीमध्ये ए सी कसा वाहतो तो अजून एक डायग्राम काढून देतो आहे तुम्हाला करंटचं हे काढली त्याच्या खाली पहिले डेफिनेशन लिहून घ्या ए सीची डेफिनेशन ए सी डी एफ आणि त्याच्या डोक्याच्यावरती यान डेफिनेशन रेरो दे करून लिहा जो करंट जो करंट आपली किंमत व दिशा हे डेफिनेशन सेमसोबत सारखेच आहे कारण की सिम्पल आहे डेफिनेशन जो करंट जो करंट आपली किंमत व दिशा किंमत व दिशा सतत बदलतो किंमत व दिशा सतत बदलणे म्हणजे किंमतीमध्ये वाढ करणे किंमतीमध्ये घट करणे परत दिशा फॉरवर्ड आहे आणि रिवर्स याला म्हणतात किंमत दिशा सतत बदलणे जे मी आता एक्सप्लेन करून सांगितले तर जो करंट आपली किंमत व दिशा सतत बदलतो अशा करंटला अशा करंटला अल्टरनेटिंग करंट असे म्हणतात अशा करंटला अल्टरनेटिंग करंट असे म्हणतात आता एक गोष्ट लक्षात ठेव जा खाली नोटमध्ये लिहून ठेवावं लागलं तर कधीही फक्त करंटच अल्टरनेटिंग नसतो करंट व्होल्टेजही अल्टरनेटिंग असते पण कधी व्होल्टेजला बघितलं जात नाही पुस्तकामध्ये तसं पण व्होल्टेज अल्टरनेटिंग आहे म्हणजे व्होल्टेज आपला दाब वाढवतो कमी करतो म्हणून करंटसुद्धा वाढतो कमी होतो व्होल्टेज म्हणजे फोर्स जो आहे तो फॉरवर्डला लागतो ला रिवर्सला लागतो ला ला त्याच्यामुळे करंटसुद्धा फॉरवर्डला वाहतो रिवर्सला वाहतो करंटच्या मागे मेन आहे व्होल्टेज त्याच्यामुळे व्होल्टेज आपली किंमत दिशा बदलतो म्हणूनच करंट आपली किंमत दिशा बदलतो म्हणून फक्त कधीही करंटच अल्टरनेटिंग नसते तर व्होल्टेजसुद्धा अल्टरनेटिंग असते ठीक आहे हे डे हे फिक्स करून घ्या तुम्ही डोक्यामध्ये करंट अल्टरनेटिंग असेल तर व्होल्टेजसुद्धा अल्टरनेटिंग असते म्हणून लिहा त्याच्यामध्ये नोटमध्ये की फक्त करंटच अल्टरनेटिंग नसतो तर व्होल्टेजसुद्धा अल्टरनेटिंग असते फक्त करंटच अल्टरनेटिंग नसतो तर व्होल्टेजसुद्धा अल्टरनेटिंग असते तर व्होल्टेजसुद्धा अल्टरनेटिंग असते ठीक आहे तर अशा प्रकारे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा अजून मी तुम्हाला परत सांगतो आहे की करंट कसा वाहत असतो तो हे आपल्याकडे आहे सॉकेट याच्यामध्ये राईट साईडचा आहे फेज लेफ्ट साईडचा असतो नेहमी न्यूट्रल आणि हा वरचा असतो अर्थ आणि इथं आहे ए सी सप्लाय ठीक आहे आता थोड्या वेळा अगोदर सांगितलं मी तुम्हाला इथे समजा आपल्याकडे एक लॅम्प आहे इथे सपोज आपल्याकडे लॅम्प आहे आणि त्या लॅम्पला आपण दोन वायर कनेक्ट केलेला आहे सपोज एक फेज आणि एक न्यूट्रल ठीक आहे हा असं आपण न्यूट्रल कनेक्ट केलेला आहे तर इथे करंट कसा वाहतो एकदा फेजकडून न्यूट्रलकडे एकदा फेजकडून न्यूट्रल न्यूट्रलकडे आणि लगेच मग फेज फेजकडे ठीक आहे अशा पद्धतीनं ठीक आहे एक सेकंड दुसरी डायग्राम काढतो आहे मी एसी सप्लाय तेच तीन टर्मिनल एका साइडला फेज एका साइडला न्यूट्रल परत आपल्याकडे तो स्लॅम्प जो आपण काढला आहे तशाच पद्धतीनं न्यूट्रल आणि देन फेज ठीक आहे तर इथं एकदा न्यूट्रलकडून फेजकडे पा तुम्ही जर ॲरो पाहून घ्या ॲरोकडे फोकस करा कसा करंट वाहतो सीमध्ये करंट वेगळा वाहतो डी सीमध्ये वेगळा वाहतो सीमध्ये एकदा फेजकडून न्यूट्रलकडे पा एकदा फेजकडून न्यूट्रलकडे याच्यामध्ये न्यूट्रलकडून फेजकडे न्यूट्रलकडून फेसकडे परत फेस टू न्यूट्रल न्यूट्रल टू फेज जेव्हा करंट फेसकडून न्यूट्रलकडे जात आहे तेव्हा फेजला पॉझिटिव्ह मानायचं न्यूट्रलला निगेटिव्ह मानायचं फेसकडून न्यूट्रलकडे जेव्हा न्यूट्रलकडून करंट फेसकडे कर जात आहे तेव्हा न्यूट्रलला पॉझिटिव्ह मानायचं पॉझिटिव्ह नसतो तो मानायचं आणि फेजला निगेटिव्ह मानायचं ठीक आहे आता हे जे आहे मग तुमच्या डोक्यात एक डाऊट तयार होईल की सर न्यूट्रलकडून जर हेच हे, हे समजलं सर आम्हाला की फेजकडून करंट न्यूट्रलकडे जाते बरोबर सर न्यूट्रलकडून फेजकडे कर कसा काय करंट येतो आणि बरं करंट आला म्हणजे इलेक्ट्रॉन वापस आले तर मग न्यूट्रलवर टेस्टर का लागत नाही असाही डाऊट आपल्याला तयार होऊ शकतो पहा मित्रांनो न्यूट्रल जो आहे ना तो न्यूट्रल आहे म्हणजे त्याच्यावर कोणताही चार्ज नाही आहे न्यूट्रल हा ॲक्च्युली जमिनीमधला अर्थच असतो एक प्रकारे कारण ट्रान्सफॉर्मरचा स्टार पॉईंट आणि जमिनीतला अर्थ हे मिक्स कॉम्बाईन होऊनच न्यूट्रल बनतो आपला ते न्यूट्रल ॲक्च्युली न्यूट्रलच असतो न्यूट्रलवर कधीच टेस्टर लागणार नाही आपला टेस्टर नेहमी लागेल फेजवरच मग सर न्यूट्रलवर टेस्टर लागत नाही तर मग न्यूट्रलकडून करंट फेजकडे गेला कसा त्याचा रिझन असा आहे की जो फेज आहे तोच चार्ज आहे आणि तोच इलेक्ट्रॉनला पुढे ढकलण्याचं काम करतो आणि तोच इलेक्ट्रॉनला वापस आणण्याचं काम करतो तोच इलेक्ट्रॉनला मागे ओढतो म्हणून जे काही रोल आहे ते फेजचाच आहे या केसमध्ये इलेक्ट्रॉनना पुढे ढकललं इले फेजकडून न्यूट्रलके आणि या केसमध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन न्यूट्रलकडून येता येत आहे तेव्हा तेही त्याही केसमध्ये फेजचाच रोल आहे इलेक्ट्रॉनला मागे ओढून घेण्यामागे अजून एक गोष्ट सांगितली मी तुम्हाला की इथे इलेक्ट्रॉन कंटिन्यूअसली वाहत नाही म्हणजे असं नाही होत की इथून आता फेसपासून निघालेला इलेक्ट्रॉन पूर्ण न्यूट्रलला टच होईल इथला इलेक्ट्रॉन इथं येणार इथचा इलेक्ट्रॉन इथे येणार इथला इलेक्ट्रॉन इथे येणार या इलेक्ट्रॉनमधला इथला लॅम्पच्या बाहेरचा इलेक्ट्रॉन लॅम्पच्या आतमध्ये फिरणार याच्यासमोरचा याच्यासमोर फिरणार हे सगळे इलेक्ट्रॉन UH वे एकाच वेळेस यांना धक्का लागेल आणि हे सगळे एकाच वेळेस असे रोटेट होतील लगेच रोटेट होत नाही तर लगेच त्यांची डायरेक्शन रिवर्स होणार जे इलेक्ट्रॉन पुढे जेवढे पुढे सरकले होते तेवढेच ते परत मागे सरकतात बरोबर आणि आता पा या लॅम्पला काही घेणं देणं नाही आहे की इलेक्ट्रॉनची डायरेक्शन कशी आहे तर याला तर फक्त एवढं समजून राहिलं की आपल्यामधून एक इलेक्ट्रॉन पुढे चालले मागे चालले पुढे चालले मागे चालले जेव्हा जेव्हा या लॅम्पमधून इलेक्ट्रॉन रिव्हर्स फॉरवर्ड रिव्हर्स फॉरवर्ड होतील तेव्हा तेव्हा या इलेक्ट्रॉनचं या टंगस्टंगच्या तारेमध्ये घर्षण होणार टंगस्टंगच्या तारेमध्ये घर्षण झालं की तिथं हीट तयार होणार आणि ती हिटमुळे आपल्याला प्रकाश भेटणार जर हे जर एका फॅनमध्ये झालं असतं तर फॅनमध्ये वाइंडिंग असते म्हणजे लॅम्पच्या जाग्यावर वाइंडिंग असते आणि वाइंडिंगमधून जर ए सी करंट गेला असता हा तर तिथं बदलतं चुंबकीय क्षेत्र तयार झालं असतं मग त्या बदलत्यापासून आपण फिरतं तयार केलं असतं मग फिरत्यापासून आपले फॅन वगैरे फिरले असते तर अशा प्रकारे हा असतो आपला ए सी सप्लाय त्याचं मी तुम्हाला दाखवून देतो की हे जर समजा अशी पॉझिटिव्ह सायकल असेल बरोबर तर ही इकडची कोणती सायकल आहे निगेटिव्ह सायकल ठीक आहे समजा ही पॉझिटिव इकडची आणि हे इकडची निगेटिव्ह ठीक आहे तर वाली निगेटिव्ह सायकल आहे ठीक आहे अशा पद्धतीनं तर हे फॉरवर्ड आणि हे रिवर्स तर करंट जो आहे तो अशा प्रकारे ए सीमध्ये वाहतो आता डी सीमध्ये कसा करंट वाहतो ते आपल्याला शिकायचं आहे पण हे शिकण्याच्या अजून आपल्या खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या बाकी आहे आपण आतापर्यंत फक्त करंट चार्ज करंट आणि तिसरी गोष्ट म्हणजे व्होल्टेज हेच पाहत आलेलो आहो अजूनही आपण व्होल्टेजची प्रॉपर डेफिनेशन लिहिलेली नाही आहे तर ती आता आपण लिहून घेऊ व्होल्टेजची प्रॉपर डेफिनेशन काय आहे तर पाोल्टेज म्हणजे काय थर्ड क्वांटिटी पाहत आहे आपण ते म्हणजे व्होल्टेज तर तुम्ही आतापर्यंत जेवढंही मी बोर्डवर लिहिलेलं आहे तेवढं लिहिलं असेल तुम्हाला सगळं लिहायचं आहे व्होल्टेज म्हणजे काय सिंपल भाषेमध्ये लिहितो आहे व्होल्टेज व्होल्टेजलाच आपण काय म्हणू शकतो ई एम एफ म्हणू शकतो व्होल्टेज आणि ई एम एफ एकच आहे ठीक आहे इलेक्ट्रोमोटिव फोर्स हे आपण याच्या आधी लिहिलेलं आहे तर फोर्स बरोबर फोर्स बिहाइंड डी बिहाइंड डी Electrons, force behind the electrons called voltage, called voltage or EMF, एम एफ कॉर कॉल्ड emf ऑर ई एम एफ हे काय लिहिलं मी इथे इंग्लिशमध्ये सिम्पल भाषेमध्ये लिहिलं की फोर्स बिहाइंड दी इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रॉनच्या मागील दाबास आता इलेक्ट्रॉनच्या कधीही असं नाही की दाब मागेच असतो कधी कधी इलेक्ट्रॉनच्या समोरही दाब असतो म्हणजे इलेक्ट्रॉनला ओढलंही जाते तर कधी पुशही केला जातो त्याच्यामुळे मी फक्त इथे वेळच लिहितो आहे इलेक्ट्रॉनच्या इलेक्ट्रॉनच्या मागील दाबास ठीक आहे मागील दाबास व्होल्टेज असे म्हणतात व्होल्टेज असे म्हणतात एवढं तर समजलं ना तुम्हाला आता इंग्लिशमध्ये जर आपण याची डेफिनेशन पाहिली प्रॉपर पुस्तकामध्ये तर ती अशी आहे टू मूव्ह दी इलेक्ट्रॉन इन पर्टिक्युलर डायरेक्शन म्हणजे इलेक्ट्रॉनला एका ठराविक डायरेक्शननं मूव्ह करण्यासाठी ज्या दाबाची आवश्यकता असते त्या दाबास व्होल्टेज असे म्हणतात इथं आपण फक्त डायरेक्ट शॉर्टकटमध्ये लिहिलं की इलेक्ट्रॉनच्या मागे जो दाब असतो त्या दाबास म्हणतात व्होल्टेज जसं पाण्याच्या पाईपलाईनमध्ये पाण्याचं जेव्हा वहन होते तेव्हा त्या पाण्यामध्ये दाब असतो त्याला आपण मराठीमध्येच दाब म्हणतो इंग्लिशमध्ये म्हणायचं त्याला आपण फोर्स म्हणतो पण इथं आपण त्याला काय म्हणायचं इंग्लिशमध्ये व्होल्टेज तर इलेक्ट्रॉनच्या मागील दाबास व्होल्टेज असे म्हणतात तर व्होल्टेजची जी खून आहे ती व्ही आहे आणि जो व्होल्टेज आहे तो कशामध्ये मोजतो आपण होल्टमध्ये बरोबर तर व्होल्टेजचे युनिट आहे होल्ट बरोबर पण व्होल्टेजची एक डेफिनेशन आणखी आहे जशी आपण करंटच्या दोन डेफिनेशन पाहिल्या होत्या करंट म्हणजे काय आहे इलेक्ट्रॉनच्या वहनाला किंवा मग चार्जच्या वहनाला करंट असे म्हणतात आणि करंटची आपण एक डेफिनेशन आणखी लिहिली होती डी क्यू बाय डी टी आठवायचं डायरेक्ट ते डेफिनेशन नाही आठवायची रेट ऑफ चेंज ऑफ ते डायरेक्ट करंट म्हटल्याबरोबर करंट म्हटल्याबरोबर आय बरोबर डी क्यू बाय डी टी आठवलं पाहिजे आपल्याला आणि एकदा डी क्यू बाय डी टी आलं तर डोक्यामध्ये ते आलं पाहिजे इट इज अ इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज विथ रेस्पेक्ट टू टाईम म्हणजे चार्ज बदलण्या चार्ज बदलण्याच्या चार्जच्या बदलण्याच्या दरास टाईमसोबत चार्ज बदलण्याच्या दरास करंट असे म्हणतात टाईमसोबत चार्ज बदलण्याच्या दरास करंट असे म्हणतात हे थोडीशी डेफिनेशन मराठीमध्ये किचकट जाते समजायला पण इंग्लिशमध्ये पटकन समजते की रेट ऑफ चेंज चेंज होण्याचा रेट काय चेंज होण्याचा रेट तर चार्ज जो चार्ज वाहत राहतो तो चेंज होऊन राहिलेला आहे आणि जो काही टाईमसोबत चेंज होऊन राहिला त्या चेंजलाच म्हणतात करंट तर ही थोडी इंजिनिअरिंग भाषेमधली डेफिनेशन आहे ती पण आपण पाहिलेली आहे जर नवीन सिलेबसनुसार आपल्याला नवीन डेफिनेशन विचारली तर तसंच आता व्होल्टेजची सुद्धा डेफिनेशन आहे और होल्टेजची डेफिनेशन काय आहे तर मी लिहितो आहे इथं व्ही इज इक्वल टू डी डब्ल्यू बाय डी क्यू डी डब्ल्यू बाय डी क्यू हे डब्ल्यू काय आहे तर डब्ल्यू आहे एनर्जी डब्ल्यू म्हणजे वॅट नाही आहे वॅट तेव्हा असतं हे जेव्हा ते युनिटमध्ये असतं असं वॅट इकडे ते सध्या डब्ल्यू म्हणजे एनर्जी आहे ते इथं डब्ल्यू एनर्जी आहे व्ही व्होल्टेज आहे आणि क्यू आहे चार्ज तर एनर्जी मोजतात जूलमध्ये आणि चार्ज भागेला इथं भागाकाराची रेषा आहे तर ही परची रेषा आणि भागेला चार्ज आहे तर चार्ज मोजतो आपण कुलाममध्ये तर व्होल्टेजचं एक युनिट आहे जूल पर कुलाम हे जे आहे याला काय वाचायचं जूल पर कुलाम मराठीमध्ये जर वाचायचं असेल तर जूल दर कुलाम दर परला फक्त दर वाचायचं बस तर जुल पर कुलाम तर जुल पर कुलाम म्हणजेच दुसरं युनिट आहे त्याला होल्ड होल्ट हे त्याचं एस आय युनिट आहे जर तुम्हाला विचारलं की इंटरनॅशनल स्टँडर्ड एस आय इंटरनॅशनल स्टँडर्ड इंटरनॅशनल पहिले वापरायचं स्टँडर्डनंतर बोलायचं इंटरनॅशनल स्टँडर्ड युनिट काय आहे होल्टेजचं तर होल्ट पण त्याचं जनरल युनिट काय आहे तर ते आहे जुल पर कुलाम आता मग होल्टेजची दुसरी डेफिनेशन काय जर तुम्हाला पेपरमध्ये विचारलं अशी एखादी नवीन डेफिनेशन तर तुम्ही काय सांगणार तर पहा तर तुम्ही सांगणार हा डी दिसला तर त्या डीला वाच लिहायचं इट इज बस ते कॉमन आहे ईट इज म्हणजे हा आहे ईट इज रेट ऑफ डेरिवेटिव आहे ना तर बस रेट ऑफ चेंज ऑफ रेट ऑफ चेंज ऑफ आता रेट ऑफ चेंज ऑफ काय वर्त काय आहे एनर्जी म्हणून इथं येणार आहे रेट ऑफ चेंज ऑफ एनर्जी हे रेट ऑफ चेंज ऑफ एनर्जी खाली काय येणार विथ रिस्पेक्ट टू खाली जे आहे ते विथ रिस्पेक्ट टू म्हणजे सोबत डब्ल्यू आर टी डब्ल्यू आर टी म्हणजे विथ रिस्पेक्ट टू कशाच्या सोबत एनर्जी चेंज होऊन राहिली चार्जच्या तर चार्ज म्हणजे इथे येणार आपल्या खाली इथे येणार विथ रिस्पेक्ट टू चार्ज बस चार्ज हे झाली व्होल्टेजची दुसरी डेफिनेशन ठीक आहे बस तुम्ही काय करायचं हे जे खाली जे डेफिनेशन लिहिले आहे मी इंग्लिशमध्ये हे पाठ नाही करायची तुम्ही म्हणसानसर तर आम्ही हे वरचंही नाही पाठ करत ठीक आहे अरे नाही रे बा हे तर कराच लागणार आहे हे वरची तर सिम्पलच आहे इलेक्ट्रॉनच्या दाबास इलेक्ट्रॉनच्या मागील दाबास व्होल्टेज असे म्हणतात हा फॉर्म्युला पाठ करायचा फक्त तुम्ही काही करून व्ही इज इक्वल टू डी डब्ल्यू बाय डी क्यू याला तुम्ही असंही लिहू शकता व्ही इज इक्वल टू डब्ल्यू भागेला क्यू सरळ सरळ काही आपल्या सोबतमध्ये जर लिहायचं असेल तर याला असं लिहिलं जाईल व्ही इज इक्वल टू डब्ल्यू भागेला क्यू जुल पर कुलाम त्याचं युनिट आहे जूल पर कुलाम डब्ल्यू आहे एनर्जी आणि क्यू आहे चार्ज तर इथं जो डे डी दिसतो आहे तो आहे डेरिवेटिव्हचा आणि डेरिवेटिव्ह दिसला की हे लाईन पाठ करून टाकायची सरळ सरळ इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ वरतं जे गोष्ट असतं ते इथं फुट केली जसं करंटच्या बाबतीत काय म्हटलं होतं आपण आठवा आता करंटच्या बाबतीत करंटचा फॉर्म्युला काय लिहिला होता आपण आय इज इक्वल टू डी क्यू बाय डी टी इथं डी क्यू बाय डी टी होतं तर याला तेच लाईन इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ वर काय आहे चार्ज म्हणजे इथं आलं असतं चार्ज विथ रेस्पेक्ट टू या चार्जच्या जागी इथं काय आलं असतं टाइम जर करंटची डेफिनेशन लिहायची असती तर पण इथं आता आपण लिहित आहे व्होल्टेजची तर इथं आहे इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ एनर्जी विथ रिस्पेक्ट टू टाईम सर हे डेफिनेशन काय म्हणते आहे मराठीमध्ये तर हेच ते म्हणते आहे की चार्जसोबत एनर्जी बदलण्याच्या दरास चार्जसोबत एनर्जी बदलण्याच्या दरास व्होल्टेज असे म्हणतात मराठीमध्ये जर लिहायचं असेल तर लिहून घ्या मी लिहून देत नाही आता इथं तुम्हाला जर लिहायचं असेल तर लिहून घ्या चार्ज चार्ज सोबत एनर्जी बदलण्याच्या दरास व्होल्टेज असे म्हणतात ॲक्च्युली काय असते ना पहा मी तुम्हाला एक्झाम्पल समजून सांगतो आहे सपोज सपोज आता याचं एक्झाम्पल जर सांगायचं असेल तर माझ्याकडे एक चेअर आहे ठीक आहे दिसून आली आहे तुम्हाला ही चेअर तुम्हाला आता दसेल आता दिसत नसेल पण सपोज ही एक चेअर आहे आणि आपण याच्यात ठेवली तर या चेअरवर मी काहीतरी दाब लावला सपोज या चेअरवर मी काहीतरी दाब लावला तर दाब लावला तर मी फोर्स लावला नाही चार दाब लावला म्हणजे इंग्लिशमध्ये मी याचा फोर्स लावला तर फोर्स लावला तर आता हा अशी ही चेअर जर मी ढकलत राहिलो दिवसपर्यंत दिवसभर अशी चेअर जमिनीवर ढकलत राहिलो ओढत राहिलो ढकलत राहिलो ओढत राहिलो तर माझ्या बॉडीमधली एनर्जी खति कमी कमी होणार आहे एक वेळ अशी येईल की एनर्जी कमी होऊन जाईल मी थकून जाणार म्हणजे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर दाब लावत असतो तेव्हा एनर्जीमध्ये बदल होत असतो आणि ज्या गोष्टीवर बदल फोर्स लावतो त्याच्यानुसार ती एनर्जी बदलत असते इथं आपण आता वायरमध्ये चार्जला ढकलत असतो म्हणजेच इलेक्ट्रॉनला ढकलत असतो ते इलेक्ट्रॉनला जेव्हा ढकलत ढकलत असतो तेव्हा त्या इलेक्ट्रॉनच्या म्हणजेच चार्जच्यासोबत चा आपल्या एनर्जीमध्ये बदल होत असतो आणि त्या एनर्जी बदलालाच व्होल्टेज असे म्हणतात हे थोडंसं इंजिनिअरिंगमधली डेफिनेशन म्हणते अशी पण हे समजायला थोडीशी डिफिकल्ट जाते आपल्याला म्हणजे जे व्होल्टेज आहे ही जी डेफिनेशन आहे हे आपल्याला समजायला थोडीशी डिफिकल्ट जाते पण ही तशी काही एवढी डिफिकल्ट नाही आहे समजायला डिफिकल्ट जाते पण पाठ करतं म्हटलं तर सोपीच आहे हा फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा डी डब्ल्यू बाय डी क्यू हाय तोच आहे फक्त इथला डी नाही लिहिला मी साधा साधा लिहिलेला आहे याच्यावर पेपरमध्ये क्वेश्चन्स येतात तुम्हाला होऊ शकते तो रेट ऑफ चेंज देणार रेट ऑफ चेंज म्हणजे तुम्हाला डब्ल्यू एनर्जी बदलण्याचा दर देईल किंवा मग तुम्हाला चार्ज देईल आणि तुम्हाला व्होल्टेज विचारेल तर ह्या फॉर्म्युलाचं आपल्याला काम पडेल ते एम सी क्यू लेक्चरमध्ये पाहूच आपण कशा पद्धतीनं क्वेश्चन सॉल्व्ह केल्या जातात तर मी तुम्हाला दोन जे आहे म्हणजे एक फॉर्म्युला लिहून दिलेला आहे दोन डेफिनेशन लिहून दिलेलं आहे आणि एक फॉर्म्युला लिहून दिला तर व्होल्टेज मोजण्याचे दोन युनिट आहे जूल पर कुलाम और होल्ट तर छापून घ्या एवढं सारं तोपर्यंत तो घोडभर पाणी पितो ठीक आहे तुमची इच्छा असेल तर तुम्हाला समजला काय आहे तर व्होल्टेज काय आहे तर व्होल्टेज म्हणजे इलेक्ट्रॉनच्या मागील दाबास फोर्स बिहाइंड दी इलेक्ट्रॉन्स कॉल्ड ॲज अ व्होल्टेज ऑर ई एम एफ किंवा मग इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ एनर्जी विथ रिस्पेक्ट टू चार्ज त्याला म्हणतो आपण व्होल्टेज दोन हे इंजिनिअरिंगच्या भाषेतली आहे आणि ही सोपी आपल्या आय टीच्या भाषेतली आहे गावराणी भाषेतली ठीक आहे तर याच्यासोबत आपण तीन डेफिनेशन कम्प्लीट केलेले आहे चार्ज करंट आणि व्होल्टेज हा जो डेरिवेटिव वाला मॅटर आहे ना हे आपल्याला पाठ पाहिजे रेट ऑफ चेंज ऑफ बस एवढे लाईन तर म्हणजे झोपे ती उद्या विचारलं की डी काय रे बाय डी बाय डी बस सर रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज सॉरी रेट ऑफ चेंज बस एवढंच जे वरतं असेल ते इथं पुट करा जे खाली असेल ते विथ रिस्पेक्ट टू नंतर पुट करा झालं डेफिनेशन तयार इट इज द रेट ऑफ बाकी काय अर्थ नाही समजेल ना त्याचा एक टाईमचा तसं समजला आहे सगळ्यांना अर्थ पण तरी नाही समजला तरी आपल्याला त्याची डेफिनेशन पाठ असली पाहिजे एक्झाममध्ये विचारली तर फॉर्म्युला पाठ कराल फॉर्मुल्याला विसरू नका पाठ करायचं ठीक आहे करंटचा असो होल्टेज मी रिव्हिजनही करून देणार तुम्हाला नंतर नेक्स्ट लेक्चरला वगैरे तर आपण एक लेक्चर पाहिलं होतं त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की एनर्जी सॉरी जे इलेक्ट्रिसिटी आहे ते तीन प्रमुख पद्धतीनं तयार केल्या जाते तीन प्रमुख पद्धती म्हणजे चुंबकाने वीज निर्मिती प्रकाशाने वीज निर्मिती आणि त्याच्यानंतर केमिकल म्हणजे रासायनिक क्रियेने वीज निर्मिती म्हणजे केमिकली जनरेटेड इलेक्ट्रिसिटी त्याच्यानंतर मग प्रकाशाने म्हणजे फोटोवॉल्टिक जनरेटेड इलेक्ट्रिसिटी आता आपण ए सीची डायरेक्शन शिकलो आजच्या लेक्चरमध्ये की ए सी कसा वाहतो आता आपल्याला डी सीची जर डायरेक्शन शिकायचे असेल तर आपल्याला बॅटरीमध्ये कसा बॅटरीमध्ये कसा ईएमएफ तयार होतो आता जनरेटरमध्ये कसा ई एम एफ तयार होतो आहे हे शिकलो आहे आपण लास्ट लेक्चरला आजच्या लेक्चरमध्ये काही पाहिलं आपण आता आपल्याला बॅटरीमध्ये कसा ई एम एफ तयार होतो आहे हे पाहावं लागेल ते सिम्पल आहे एकदम पण त्यासाठी तुम्हाला ॲटॉमिक थेअरी माहीत असणं गरजेचं आहे तर लक्ष द्या आता इथं पहा आता आपण शिकणार आहे केमिकली जनरेटेड इलेक्ट्रिसिटी तर दुसऱ्या नंबरचा पॉईंट टाका येते इथं नेक्स्ट पॉइंट आहे केमिकली जनरेटेड इलेक्ट्रिसिटी थोडं लय जाडं झालं ते इथं लिहितो आहे केमिकली जनरेटेड जनरेटेड इलेक्ट्रिसिटी केमिकली जनरेटेड इलेक्ट्रिसिटी आता ही केमिकली जनरेटेड इलेक्ट्रिसिटी कशी तयार होते केमिकली म्हणजे रासायनिक क्रियेने कशी वीज तयार होते आपल्यासमोर एक डायग्रॅम आहे बॅटरीचं एक कंटेनर आहे आणि या कंटेनरमध्ये दोन रॉड म्हणा किंवा रॉडपेक्षा दोन प्लेट म्हणा त्या आपण घेतलेल्या आहे एक प्लेट आहे याच्यामध्ये कॉपरची इथं लिहिलंच आहे कॉपर आणि एक प्लेट आहे याच्यामध्ये झिंकची हे आहे झिंक आणि हे आहे कॉपर ते स्कूपर कॉपर कॉपर ठीक आहे एका एका साईडला कॉपरची प्लेट आहे एका साईडला झिंकची प्लेट आहे कॉपरचा ॲटोमिक नंबर आहे एकोणतीस जे माहीत आहे कॉपरचा ॲटोमिक नंबर एकोणतीस असल्यामुळे त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये एक फ्री इलेक्ट्रॉन असतो आणि झिंकचा ॲटॉमिक नंबर आहे थर्टी त्याच्यामुळे त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये दोन इलेक्ट्रॉन असतात ॲक्च्युली दोघंही जे आहे ते डोनरच आहे बरं दोन्ही पदार्थ जे आहे ते डोनर कारण की सर्व जे जे काही डोनर आहेत तेच कंडक्टर्स असतात त्याच्यामुळे हे डोनर्स आहे आणि ह्या ज्या दोन प्लेट्स आहे ह्या आपण एका द्रावणामध्ये बुडवल्या याला आपण कॉपरला ॲनोड म्हटलं ॲनोड म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल आणि जो झिंक आहे त्याला आपण कॅथोड म्हटलं म्हणजे तो झाला निगेटिव्ह टर्मिनल हा निगेटिव्ह हा निगेटिव्ह पॉ प्लेट म्हणा त्याला पॉझिटिव्ह पण हे निगेटिव्ह पैसे पॉझिटिव्ह प्लेट कशा तयार होतात ते आपल्याला शिकायचं आहे बॅटरीच्या वेळेस आपण त्याला अजून डिटेलमध्ये शिकणार आहे पण आता थोडंक्यात समजून सांगतो आहे ते इथं आणि बॅटरीचे सगळे प्रकार शिकणार आहे आपण याच्यामध्ये डी आय एल एस टू एस ओ फोर म्हटलेला आहे डी आय एल डी आय एलचा अर्थ होतो डायल्यूट डायल्यूट डायल्यूटचा अर्थ होतो सौम्य सौम्य म्हणजे काही प्रमाणात हे आहे डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे डायल्यूट म्हणजे पाणी प्लस ॲसिड एस टू एस ओ फोर बरोबर एस सल्फर प्लस एस टू ओ हे यांचं मिश्रण आहे हे याला म्हणून याला म्हणून आपण असं म्हणतो डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड आता हे जे डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड आहे आए, म्हणजे सौम्य मराठीमध्ये त्याला सौम्य गंध कामलं असं म्हणतात तर हे ॲसिड आपण याच्यामध्ये कंटेनरमध्ये टाकलं आणि त्याच्यामध्ये हे दोन रॉड आपले किंवा दोन प्लेट बसवलेले आहे आता हे बसवल्यानंतर काय होते पहा हे बसवल्यानंतर हे जे इलेक्ट्रोलाईट आहे हे काय करते या प्लेटवर क्रिया करते मी तुम्हाला बेसिक पद्धतीने समजून सांगतोय सध्या बाकी हे डिटेलमध्ये अजून नंतर समजून सांगणार आहे ॲक्च्युली या इलेक्ट्रोलाईटचंसुद्धा विघटन होते हा इलेक्ट्रोलाईटसुद्धा वेगवेगळा होत जातो तर इथे काय होते की हे जे कॉपर असतात या कॉपरवरचा जो एक इलेक्ट्रॉन आहे तो सहज मुक्त होऊ शकतो दोन इलेक्ट्रॉनपेक्षा त्याच्यामुळे कॉपरवरचे जे इलेक्ट्रॉन आहे ते मुक्त होतात आणि ते या झिंकवर येतात या मार्फत हे जे आहे या कॉपरवरचे मी अॅरो कसे दाखवता कॉपरवरचे इलेक्ट्रॉन निघाले आणि ते कोणावर कुणाकडे चालले आहेत झिंकवर हे झिंक कॉपरवरचे आहेत इलेक्ट्रॉन कॉपरवरचे इलेक्ट्रॉन निघाले हे जे आहे पूर्ण इकडे ॲरो पाहून घ्या तुम्ही कोणाकडे आहे याचे हे चालले आहे झिंकवर हे पूर्ण जेवढे इलेक्ट्रॉन मी दाखवले हे सगळे चालले झिंकवर झिंकवर स्वतःचे दोन आहे शेवटच्या कक्षेमध्ये पण तिकडून येऊन राहिले तर तो काय देणार तिकडे इलेक्ट्रॉन तो तिकडे इलेक्ट्रॉन घेणार त्याच्यामुळे या कॉपरवरचे सगळे जे इलेक्ट्रॉन आहे ते या झिंकवर येऊन जमा होऊन राहिले या झिंकच्या प्लेटवर हे इलेक्ट्रॉन आले या मार्फत तेव्हा हे इलेक्ट्रोलाईटचं विघटनसुद्धा होते म्हणजे याच्यातला हायड्रोजन एस टू आणि सल्फर वेगळा होतो त्यातला हायड्रोजन जो आहे तो पॉझिटिव्ह प्लेटकडे अट्रॅक्ट होतो बबल्सच्या स्वरूपात आणि जो सल्फर आहे तो निगेटिव्ह प्लेटकडे अट्रॅक्ट होतो ठीक है। ते डिटेल आहे ते डिटेलमध्ये आहेत जे मी तुम्हाला परत सहाव्या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकवणार बॅटरीच्या आता इथे जे आहे हे इलेक्ट्रॉन या झिंकवर आल्याच्या कारणानं आधीपेक्षा झिंकवर इलेक्ट्रॉनची संख्या वाढली आधीपेक्षा झिंकवर कारण की आधी फक्त एक दोन दोनच इलेक्ट्रॉन होते शेवटच्या कक्षेमध्ये आता तिकडून इलेक्ट्रॉन इकडे आले म्हणजे आधीपेक्षा प्रोटॉनच्या तुलनेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जास्त झाली आणि आपण तुम्हाला आठवतं का ॲटॉमिक थेरी शिकलो आहे कशासाठी शिकलो आहे आपण ॲटॉमिक थेरी हेच असे कन्सेप्ट समजण्यासाठी आपल्याला माहीत आहे की जेव्हाही एखादा पदार्थ आपल्याजवळचे इलेक्ट्रॉन लूज करतो म्हणजे इलेक्ट्रॉन सोडतो तेव्हा तो, तो पॉझिटिव्ह चार्ज धारण करतो इलेक्ट्रॉन लूज करतो म्हणजे इलेक्ट्रॉन सोडतो आणि तो इलेक्ट्रॉन सोडत असेल तर इलेक्ट्रॉन कमी झाले ना म्हणजे प्रोटॉन वाढले म्हणून तो पॉझिटिव्ह चार्ज झाला म्हणून हा जो कॉपर आहे यांना आपल्या जवळचे इलेक्ट्रॉन सोडले लूज केले इथे इलेक्ट्रॉन कमी झाले कॉपर जवळ इलेक्ट्रॉन कमी झाले म्हणजे कॉपर जवळ प्रोटॉन वाढले आता कॉपर जवळ जर ज़ा प्रोटॉन वाढले त्याच्यामुळे कॉपर झाला पॉझिटिव्ह चार्ज इथं जो दिसतोय तुम्हाला कॉपर हा तयार झाला आता आपल्याकडे पॉझिटिव्ह चार्ज हे इथं दिसतं आहे आपल्याला हा पॉझिटिव्ह चार्ज तयार झालेला आहे ठीक आहे इथलं थोडस व्हाईट कलरने दाखवला पॉझिटिव्ह चार्ज का बरं इलेक्ट्रॉन कमी झाले प्रोटॉन प्रोटॉन वाढले म्हणजे आधीपेक्षा प्रोटॉनची संख्या आता जास्त आहे म्हणून प्रोटॉन वाढले असं मी म्हटलेलं आहे ठीक आहे इथून इलेक्ट्रॉन झिंकवर आले ते झिंकवर इलेक्ट्रॉनची संख्या वाढली त्याच्यामुळे झिंक जो आहे तो निगेटिव्ह चार्ज तयार झाला पाहून घ्या इथं याच्यावर कोणता चार्ज तुम्हाला दिसून आलेला आहे निगेटिव्ह चार्ज इथं आहे तुम्हाला हे लिहिलेलं ठीक आहे निगेटिव्ह म्हणजे झिंकवर आहे निगेटिव्ह चार्ज आता झिंक आहे निगेटिव्ह चार्ज आणि जो कॉपर आहे तो आहे पॉझिटिव्ह चार्ज ठीक आहे झिंक आहे निगेटिव्ह चार्ज आणि कॉपर आहे पॉझिटिव्ह चार्ज ऑलरेडी तिचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह लिहिलेलं आहे म्हणून मी डबल डबल काही लिहिणार नाही ठीक आहे फक्त हा झिंक आहे हा झिंक आहे आणि हा कॉपर आहे ओके हे कॉपर आणि हे झिंक आता हे सगळे इलेक्ट्रॉन इकडे येऊन गेले झिंकवर आता हे इलेक्ट्रॉन इकडे आल्याच्यानंतर या इलेक्ट्रॉनला इकडे काही गमून नाही राहिलं ठीक आहे या गम करमत नाही आहे गमून राहिलं म्हणजे करमत नाही आहे यांना असं वाटते की बा आपण आपल्या घरीच बरे होतो कॉपरमध्ये पण जायचं म्हटलं वापस तर जाऊ शकत नाही कारण की या हायड्रोजनचं हे ज्या एस टू ओ फोर आहे याचं विघटन झालेलं आहे जो रस्ता यांना आला ज्या रस्त्यानं हे आले होते ज्या रूटनं हे आले होते तो रूट आता खतम झालेला आहे म्हणजे ज्या पुलावरून हे आले आहेत तो पूल आता तुटला आता त्यांना जायचं असेल तर उडी मारून आणि उडी मारून जाऊ नाही शकत बरोबर असं बाहेरून एवढ्या मोठा नदीवरचा पूल तुटला असेल तर नदीवरून डायरेक्ट उडी मारून जाऊ शकतो का आपण नाही जाऊ शकत ठीक आहे तर हे तर असे काही उडी मारून जाऊ शकत नाही मग आता यांना जायचं असेल तर बाय रूट लागेल रस्ता यांचा रस्ता इलेक्ट्रॉनचा रस्ता कोणता आहे जसा आपला रस्ता असतो गावामधला ठीक आहे तसा यांचा रस्ता कोणता आहे वायर तर आपण काय केलं एक वायर कनेक्ट केली आहे वायर कनेक्ट करताना एक काळजी घ्यायची की त्या वायरच्या मधात रजिस्टन्स असला पाहिजे रजिस्टन्स काय आहे तुम्हाला माहीत आहे रजिस्टन्स हा एक रही एक रजिस्टिव्ह तार आहे रजिस्टन्स म्हणजे त्या पदार्थाचा किंवा त्या वायरचा असा गुणधर्म जो इलेक्ट्रॉनच्या वहनास विरोध करते इलेक्ट्रॉनच्या वहनास विरोध करते तुम्हाला मी रजिस्टन्स दाखवून देईल पुढे समजा तुम्ही इमॅजिन करा की हे दोन वायर आहे या दोन वायरमध्ये हे जे गोल गोल काढत आहे मी हे ॲटम आहेत त्या पदार्थाचे हे असे हे ॲटम आहेत ओके आणि इकडेसुद्धा खाली असे ॲटम आहे हे असे थोडंसं रफमध्ये डायग्राम काढतो आहे आणि या पदार्थामधून जे आहे ना ते इलेक्ट्रॉनला मूव करायचं आहे आता सपोज समजा इथं दोन इलेक्ट्रॉन आहे यांना जायचं आहे खाली पण दोन इलेक्ट्रॉन आहे यांना इथं जायचं आहे हे दोन इलेक्ट्रॉन मी थोडंसं कॅमेऱ्याच्या बाहेर गेलो आहे काही प्रॉब्लेम नाही पण इथं तुम्हाला दिसत असेल हे की हे दोन इलेक्ट्रॉन जर या या वायरमधून जातील तर ते सहज जातील कारण इथं बॉन्डिंग खूप कमी आहे या वायरमध्ये बॉन्डिंग कमी असल्यामुळे यांना इथं रजिस्टन्स खूप कमी आहे या तारेमधून जेव्हा वा वायर इलेक्ट्रॉन जातील तेच दोन इलेक्ट्रॉन तेव्हा यांना खूप विरोध होणार आहे इथं कारण यांचं टाईट बॉन्डिंग आहे ॲटमचं त्याच्यामुळे वायरच्या पदार्थावर वा डिपेंड असते की वायरचा रजिस्टन्स कसा असेल म्हणून प्रत्येक तारेचा रजिस्टन्स सारखा नाही कारण त्याचं बॉन्डिंग प्रत्येकाचं वेगवेगळं आहे तर याच्यामधून इलेक्ट्रॉन जाण्यासाठी त्यांना जास्त विरोध होणार इथं इलेक्ट्रॉन जाण्यासाठी कमी विरोध होणार आणि त्या विरोधाचंच म्हणतो आपण रजिस्टन्स ठीक आहे तर तुम्हाला इथं समजलं असेल की मी काय सांगतो आहे हे रजिस्टन्स तर हे जे तार आहे समजू मानून घ्या की हा एक लॅम्प आहे आपल्याकडे हा जो आहे एक लॅम्प आहे त्याच्या आतमध्ये जी तार आहे ती टंगस्टंगची तार आहे आणि त्या टंगस्टंग तारेचा हा रजिस्टन्स दाखवलेला आहे यांनी ही हा आपल्याकडे एक लॅम्प आहे लॅम्प लॅम्प ठीक आहे आणि त्या लॅम्पची ती ती तार आहे ती म्हणजे रजिस्टन्स आता हे जे इलेक्ट्रॉन इकडे आहे झिंककडे हे इलेक्ट्रॉन आता जिंकडे आहे यांना परत तिकडे जायचं आहे कारण की इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन हे दोघंही अट्रॅक्ट होतात एकमेकाकडे हे सुद्धा आपण शिकलो आहे इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन एकमेकांपासून रिपल होतात प्रोटॉन प्रोटॉनसुद्धा एकमेकांपासून रिपल होतात पण इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन हे एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात आता तुम्हाला हेही माहीत आहे की इलेक्ट्रॉन हा वजनाने हलका असतो प्रोटॉन हा वजनाने जड असतो हे आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो आहे ॲटोमिक थेरी आठवा इलेक्ट्रॉन हा आकाराने मोठा असतो पण वजनाने हलका असतो डोक्यानं नाही वजनानं हलका असतो आणि हा जो आहे हा थोडासा मंदबुद्धी आहे आकाराने लहान असतो पण वजनाने जड आहे खूप प्रोटॉन प्रोटॉन तसाही न्यूक्लियसच्या आतमध्ये आहे तर प्रोटॉनचं कधीही व वहन होत नाही फक्त वहन होते तर कोणाचं वहन होते इलेक्ट्रॉनचं आता या दोघेला भेटायचं आहे या इलेक्ट्रॉनला आणि या आता हे जे मधातले इलेक्ट्रॉन आहे हे मी काढून देतो आहे इथ इथे काढून घेतो आहे आणि इथे दाखवतो आहे हे इलेक्ट्रॉन सगळे हे इलेक्ट्रॉन इथं आहे सध्या कोणामध्ये आहे झिंकमध्ये झिंकमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे ते हे इलेक्ट्रॉन कुठून आले कॉपरवरून इकडे आले ठीक आहे आता यांना तिकडे वापस जायचं आहे प्रोटॉन बोलवून राहिले यांनाही जायचं आहे प्रोटॉनच्या जवळ त्या पदार्थावर वापस जायचं ज्या रस्त्यानं आले होते त्या रस्त्यानं म्हणजे ज्या इलेक्ट्रोलाईटमधून हे आले होते त्या इलेक्ट्रोलाईटमधून आता हे वापस जाऊ शकत नाही तर जसं आपण बाहेरून वायर कनेक्ट करतो तसंच हे इलेक्ट्रॉन आता या वायरमार्फत व्हायला सुरुवात करतात एक सेकंद थोडंसं पाणी पिऊ द्या फक्त गड कोरडा झाला की मग तर <coughs> आता हे जे इलेक्ट्रॉन आहे कारण की पा या प्रोटॉनला आणि या इलेक्ट्रॉनला भेटायचं आहे तर प्रोटॉन म्हणते इलेक्ट्रॉन म्हणते प्रोटॉनला की तू ये इकडे प्रोटॉन म्हणते की तू ये इकडे आता जेव्हा प्रोटॉनमध्ये मी तर काही भाऊ येऊ शकत नाही कारण की मी, एक मी, मी आहे एक तर वजनाने जळ आणि त्यातही मी आहे न्यूक्लिअसच्या आतमध्ये आणि मी जर आलो तर हे पदार्थ कोण सांभाळून ठेवणार पदार्थच गायब होणार ना त्याच्यामुळे तू येते तू ये आता माझ्याकडे वायर आहेच तर हे इलेक्ट्रॉन सगळे या वायरमधून निघतात आता वायर बनलेली आहे कॉपरची ही जी वायर लावली असेल मी बाहेर ही आहे कॉपरची तर कॉपरच्या तारेमध्ये ऑलरेडी ॲटम आहे ॲटममध्ये ऑलरेडी इलेक्ट्रॉन आहे म्हणजे इथंही या तारेमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेतच बरोबर हे असे पूर्ण पण हे सध्या शांत आहेत जसं सर्किट जोपर्यंत सर्किट कम्प्लीट होत नाही तोपर्यंत हे सगळे इलेक्ट्रॉन शांत आहे बरोबर एक सेकंड हे मी इथंच दाखवतो एवढे फक्त एवढे दाखवले तीन आता जसे या झिंकमधले जसं सर्किट समजा कम्प्लीट झालं तुम्ही हे दोन वायर इकडेला जोडले रेजिस्टन्स मार्फत किंवा बटन चालू केलं की सर्किट जसं कम्प्लीट झालं कारण सर्किट कंप्लीट झाल्याशिवाय करंट वाहत नाही तुम्हाला माहीत आहे करंट वाहण्यासाठी सर्किट कम्प्लीट होणं गरजेचं आहे ठीक आहे तर हे जे इलेक्ट्रॉन आहे हे सगळे या झिंकमधून निघतील आणि या वायरच्या आतमध्ये शिरतील वायरच्या आतमध्ये जातील वायरमध्ये ऑलरेडी इलेक्ट्रॉन आहे हा इलेक्ट्रॉन या इलेक्ट्रॉनला काय म्हणणार अबे सरक समोर थोडंसं आम्हाला जायचं आहे मग हा इलेक्ट्रॉन याला धक्का मारेल तर हा इलेक्ट्रॉन पुढच्याला धक्का मारेल असतंच ना टीमध्ये आपण घुसल्यानंतर आपल्याला समोर जर कोणीतरी म्हणते समोर सरका तर आपण त्याला म्हणतो की सरक समोर थोडंसं तो त्याच्या ज्या पुढच्या म्हणते सरक समोर सोडक म्हणजे सगळे एकमेकाला धक्के मारतात आणि धक्के मारण्याने काही वेळ नाही लागत ठीक आहे त्याच्यामुळे हे सगळे इलेक्ट्रॉन जे आहे हे असे वायरमध्ये पुश होतात पाहून घ्या हे इलेक्ट्रॉन सगळे मग निघाले आता एक एक त्याच्या मागं मागं तर हे इलेक्ट्रॉन चालले समोर समोर कशाचं वहन होऊन राहिलं इलेक्ट्रॉनचं आता एक इलेक्ट्रॉनचं वहन कोणत्या डायरेक्शनकडून होऊन राहिलं म्हणजे कोणत्या टर्मिनलकडून कोणत्या टर्मिनलकडे होऊन राहिलं हे तुम्ही फोकस करा इलेक्ट्रॉनचं वहन जे होऊन राहिलं ते ॲक्च्युली निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे होत आहे पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे नाही होत आहे आपण आतापर्यंत काय बोलत आलो आहे की करंट हा पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह वाहते आणि इथं तर मी उलटच सांगून राहिलो आहे मास्तर तर उलटच सांगून राहिलं इथं की करंट हा निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे आम्ही आतापर्यंत हे ऐकत आलो आहे की करंटा पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह वाहते पुस्तकही सांगते की करंट हा पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह वाहते मग हे असं कसं काय चालू आहे इथं तर करंट करंट म्हणजे इलेक्ट्रॉनचं वाहन तेही बरोबर आहे मग इथं इलेक्ट्रॉन तर निगेटिव्ह कडून पॉझिटिव्हकडे चालले आहे याच्यातला जो तुमचा डोक्यातला घोळ असेल हा सगळा दूर होते फक्त लक्ष द्या आता ॲक्च्युली जे आपण असं म्हणतो की करंट हा पॉझिटिव्ह कडून वाहतो तो फक्त आपण म्हणतच असतो ओरिजिनली करंट तसा वाहत नाही ओरिजनली करंट पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे वाहत नाही हे असं आपण फक्त म्हणत असतो जो करंट आहे ना तो ॲक्च्युली निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे वाहतो जे इलेक्ट्रॉनचं ॲक्च्युअल वहन आहे ते निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे होते हे मी तुम्हाला क्लिअर करून देतो थोड्या वेळात काय आहे कशाला कन्व्हेन्शनल करंट म्हणतात कशाला इलेक्ट्रॉनिक करंट म्हणतात तर हे जे इलेक्ट्रॉन आहे हे सगळे निघाले या वायरमार्फत चालला यांचा प्रवास सुरू झाला आणि यांच्या मागं कोण आहे दाब कारण की जशी हे बॅटरी चार्ज झाली तसं या दोन प्लेटच्या मधात ई एम एफ तयार झाला या दोन प्लेटच्या मधात दोन प्लेटच्या मधात ई एम एफ ई एम एफ तयार झाला म्हणजेच किंवा मग व्होल्टेज तयार झालं कधीही व्होल्टेज एका टर्मिनल नाही दोघांमध्ये असते दोघांमध्ये आपण व्होल्टेज मोजतो तर इथं एक इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स तयार झाला त्या फोर्समुळेच हे इलेक्ट्रॉन पुढे जायला सुरुवात झाली जाता जाता हे इलेक्ट्रॉन या लॅम्पमधून चालले तर ही जे तार आहे ही तार या इलेक्ट्रॉनला जाऊ देत नाही सहज मग इथं होते भांडणं कोणाचे आता त्या इलेक्ट्रॉनचे आणि त्या तारेच्या आतमधल्या ॲटमचे ते जे तार असेल समजा ते तार टंगचे असेल तर टंगस्टंगंगचे आयटम एकदम चिपकून चिपकून आहे आणि तिथून तिथं आले इलेक्ट्रॉन आपले कॉपरचे कॉपरचे इलेक्ट्रॉन म्हणजे टंगसटंगचे आयटम ॲटमला म्हणतात की आम्हाला जायचं आहे टंगस्टंगच्या ॲटममध्ये नाही जाणे दुंगा ठीक आहे अरे हे इलेक्ट्रॉन काय म्हणतात कॉपरचे की आम्हाला तर जास्त लागणार भू कारण की आमच्या मागं आहे दाब तू या काही चालणार नाही आहे त्याला धक्का मारून हे चालले जातात कोणाला कॉपरच्या ॲटमला हे पा सॉरी हे दोन हे दोन ॲटम आहे ॲटम ॲटमच असतात थोड्या वेळापर्यंत समजून घ्या की हे दोन ॲटम आहे कोणाचे टंगस्टंगचे टंगचे टंगचे आणि इथं यांच्यावर येऊन बसला यांच्यावर इथं या दरवाज्यावर येऊन उभा राहिला इलेक्ट्रॉन कॉपरचा हा कॉपरचा इलेक्ट्रॉन म्हणतो या दोन ॲटमला की अरे जाऊ द्या हा म्हणते नाही जाऊ द्यात हा म्हणते तू जाऊ जाई न जाऊ नाही दिलं तरी मला जावंच लागणार कारण माझ्या मागे आहे फोर्स दाब त्या दाबामुळे हे इलेक्ट्रॉन जबरदस्ती यांना सरकून याच्या आतमधून निघून जातात म्हणजे जा, आता हे इलेक्ट्रॉन जेव्हा या ॲटमला खेटून जातील खेटून समजते ना म्हणजे घर्षण करून जातील माझी भाषा ॲक्च्युली मी आहे विदर्भातला पण माझी भाषा शुद्धही आहे आणि विदर्भातली आहे मी दोन्ही भाषेमध्ये बोलतो त्याच्यामुळे तुम्हाला भाषेचा कधीही लेक्चर पाहताना प्रॉब्लेम जाणार नाही खेटून हा शब्द नाही समजला असेल तर तुम्हाला घर्षण हा शब्द समजलाच असेल ठीक आहे तर इथं हे जात हा जो इलेक्ट्रॉन आहे हा याला घर्षण करून गेला घर्षण करून गेल्यामुळे या दोघांमध्ये झाले भांडणं कोणामध्ये इलेक्ट्रॉनमध्ये त्या ॲटममध्ये पेपरमध्ये प्रश्न आला आहे भाऊ इथं की जेव्हा वायरमध्ये रजिस्टन्स तयार वायरकडून जेव्हा करंटला विरोध होते तेव्हा ॲक्च्युली कसा म्हणजे काय होते कोणामध्ये कोणामध्ये किंवा एखाद्या मटेरियलमध्ये हिट तयार होते तेव्हा काय तयार होते तर त्याचं ऑप्शन असं होतं कोलिजन बिटवीन कोलिजन म्हणजे भांडणं घर्षण किंवा मग आदळणे कोलिजन म्हणजे आदळणे तर कोलिजन होते कोणामध्ये तर इलेक्ट्रॉन आणि ॲटममध्ये इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनमध्ये ॲटम ॲटममध्ये इलेक्ट्रॉन ॲटममध्ये की ॲटम इलेक्ट्रॉन असे असे काहीतरी चार ऑप्शन होते तर त्याच्यामध्ये ऑप्शन राईट आहे की इलेक्ट्रॉन आणि ॲटममध्ये कोलिजन होते मी इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनमध्ये नाही म्हटलं तर हे जे इलेक्ट्रॉन आहे कॉपरचे हे त्या टंगस्टंगचे ॲटमला म्हणतील की जाने दो ठीक आहे हे म्हणते नाही पण हे म्हणते नाही जाणे कायच आहे मागं फोर्स आहे त्याच्यामुळे हे इलेक्ट्रॉन तिथं त्याला घर्षून घर्षण म्हणजे त्याला रफ करून बाहेर निघतील आणि समोरसमोर आपला प्रवास कम्प्लीट करतील ठीक आहे तर जेव्हा हे इलेक्ट्रॉन यांना घर्षण करतील तेव्हा इथं हे दोन्हीही ॲटम आणि हा इलेक्ट्रॉन हिट होणार म्हणजे ती वायर हिट अप होणार आणि ती वायर एकदा लाल झाली तुम्ही पाहिला लॅम्प लागताना लॅम्प जेव्हा लागतो तेव्हा ती आतमधली तार एकदम रेडिश होऊन जाते लाल होऊन जाते किंवा मग येलोइश दिसते आपल्याला तर ती तार लाल झाली कशामुळे उष्णतेमुळे आणि त्या उष्णतेचा फायदा मग आपण उचलतो आणि ती लाईट जी उष्णता आहे ती नंतर लाईटमध्ये कन्वर्ट होते ठीक आहे ती जी उष्णता आहे ती लाईटमध्ये कन्वर्ट होते अशामुळे अशा पद्धतीमुळे इथं हे जे आहे हा लॅम्प हा आपल्याला प्रकाश देणं सुरुवात करून देतो ठीक आहे इथून आपल्याला यांचे भांडणं आणि आपला फायदा बरोबर तर इथं जे आहे यांचे भांडणं होत राहतात हे इलेक्ट्रॉन बाहेर येतात हे इलेक्ट्रॉन बाहेर आल्यानंतर मुक्कामी तर था थांबणार नाही पहिलंच पटत नाही तर मग कुठं मुक्कामी थांबणार आहे मागं फोर्स आहे मागचे इलेक्ट्रॉन रेडी आहेत यायला समोर तर हे इलेक्ट्रॉन आपला प्रवास बिचारे पुढे चालू ठेवतील आणि हे असे करत तुम्ही पहा इथंही तुम्हाला ॲरो दाखवलेलंच आहे तर हे इलेक्ट्रॉन असे येतील आणि आपल्या मायदेशी बरं परत येतील आले बाबा आपल्या जाग्यावर जिथून निघाले होते तिथं वापस आले एकदम बॅगा वेगा ठेवून देतील असं असतं ना आपण प्रवासावरून आल्यावर कसं एकदम थकून जातो बॅगावेगा ठेवतो आणि पहिले तर अर्धा घंटा झोपूनच राहतो ठीक आहे की कोई कुछ नाही बोलेगा ठीक आहे तसेच यांचा प्रवास इथं खतम झाला तर जोपर्यंत सगळे इलेक्ट्रॉन इकडे येत नाही तोपर्यंत करंटचं सा कंडक्शन चालू आहे करंट वाहत आहे ह्या इलेक्ट्रॉनच्या वहनाला म्हणतो आहे आपण करंट जोपर्यंत करंट वाहत आहे तोपर्यंत लॅम्प सुरू आहे कारण त्याच्या आतमध्ये भांडणं सुरू आहे करंट वाहत आहे म्हणजे इलेक्ट्रॉनचं वहन होत आहे हेच याच इलेक्ट्रॉनच्या वहनाला म्हणतो आपण करंट हे जे इलेक्ट्रॉनचे वहन होऊन राहिलेले आहे इथं इलेक्ट्रॉनच्या किती वेळेस सांगितलं मी तुम्हाला इलेक्ट्रॉनच्या वहनास वहनास करंट असे म्हणतात करंट असे म्हणतात ठीक आहे बस हा आहे वायरमधून वाहणारा करंट ॲक्च्युली इलेक्ट्रॉनचं वहन म्हणजे करंट आता तुम्हाला पुढे पुढे अजून एक्सप्लेन करून सांगायचंच सा, सा आहे मला काय काय आहे तर मॅटर तर अशा प्रकारे हे इलेक्ट्रॉन इथं आले तर जोपर्यंत हे सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन तिकडे येत नाही तोपर्यंत करंटचं वाहन वहन चालू असते आणि जोपर्यंत करंटचं सा वहन चालू आहे तोपर्यंत लॅम्प आपला चालू आहे एकदा हे सगळे इलेक्ट्रॉन तिकडे आले की आपली बॅटरी झाली ढूस म्हणजे बॅटरी झाली डिस्चार्ज बॅटरी डिस्चार्ज झाली की लॅम्प पण आपला बंद पडला इलेक्ट्रॉन जो वाहतच नाही आहे तर लॅम्प लागणार कसा म्हणजे लॅम्प पण पडून जातो आपला बंद झालं लॅम्प बंद पडला की मग डबल आपल्याला बॅटरीला चार्ज करावं लागेल जर ती बॅटरी रिचार्जेबल असेल तर तिला आपण डबल चार्ज करू शकतो जर ती प्रायमरी सेल असेल किंवा प्रायमरी बॅटरी असेल तर तिला आपण डबल चार्ज करू शकत नाही मग झालं तिला फेकूनच द्यावं लागते किंवा रिसायकलिंग करावं लागते डबल कंपनीमध्ये जाऊन मग ती डबल मॅन्युफॅक्चरिंग होते तर अशा प्रकारे जो आहे ते इलेक्ट्रॉनचं वहन इथं झालं आहे तर पहिले तुम्ही हा डायग्राम काढून घ्या जो मी बोर्डवर काढलेला आहे तो इथं पाहत आहे आपण केमिकली जनरेटेड इलेक्ट्रिसिटी तर अशा प्रकारे जे आहे ती सेलमध्ये किंवा मग बॅटरीमध्ये हा एक सेल आहे ॲक्च्युली बॅटरी बॅटरीमध्ये फरक काय सेलमध्ये फक्त एक पॉझिटिव्ह प्लेट आणि एक निगेटिव्ह प्लेट असते बॅटरीमध्ये अनेक पॉझिटिव्ह प्लेट आणि अनेक निगेटिव्ह प्लेट असतात म्हणजे अनेक सेलपासून बनते बॅटरी सेल एकच असते ज्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह प्लेट एक निगेटिव प्लेट तर तसं तर पाहिलं तर बॅटरी नाही आहे हा सेल आहे पण ते तुम्हाला तुमच्या समोर आधी मी त्याला बॅटरी म्हटलं तर होते हे सगळं सव सहाव्या चॅप्टरमध्ये क्लिअर तर हा ॲक्च्युली सेल आहे एक पण त्याला आपण इथं बॅटरी म्हटली त्याने मोठी साईज दिसून राहिली आहे आणि समजा नसण्यासाठी तर अशा प्रकारे जे इलेक्ट्रॉनचं वहन आहे ते निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे झालं तर पुढचं पुढचं एक्सप्लेन करतो आहे पहिले एवढं काढून घ्या ठीक आहे काढा पटकन विडिओला स्टॉप करा आणि काढून घ्या डन तर तुम्ही सगळं काढलं असेल आता हे सगळं जाणार आहे बरं रफ गेलं आता तुम्ही पहा डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन मोशन इलेक्ट्रॉनच्या वहनाची दिशा इथं दाखवलेली आहे तुमच्याकडे एक डायग्राम आहे बरोबर या डायग्राममध्ये तुम्हाला हा खाली वायर आहे तुम्हाला मे बी दिसत नसेल पण इथं जर तुम्ही पाहिलं तर बॅटरीचं एक पॉझिटिव्ह टोक आहे एक निगेटिव्ह आहे हे पॉझिटिव्ह आणि हे खालचं निगेटिव्ह इकडे एक रेजिस्टन्स आहे आणि तुम्ही खरंच इथं पाहून घ्या तुम्हाला थोडंसं जी आय एफ फाईल आहे ही ओके त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून आलं की हे रेड कलरचे जे आहे बुडूस हे गोले तुम्हाला जे दिसून आलेले आहे सर्कल हे आहे आपले इलेक्ट्रॉन तर हे सर्कल जे आहे निगेटिव हे निगेटिव्हकडून असे जात आहे निगेटिव्ह खालची डायरेक्शन तुम्हाला दिसत नसेल मे बी पण इथं अर्थ दिसत आहे हे असे हे जे आहे हे इलेक्ट्रॉनचं वहन आणि या इलेक्ट्रॉनच्या वहनाचंच म्हणतो आपण करंट तर हे इलेक्ट्रॉनचं वहन कसं होऊन राहिलं निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे तर फेज ए सीमध्ये इलेक् ए सीमध्ये इलेक्ट्रॉन कसे वाहतात ए सीमध्ये ए सीमध्ये फेसकडून न्यूट्रलके न्यूट्रलकून फेसकडे तिथं डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होत राहते म्हणूनच आपण त्याला अल्टरनेटिंग करंट म्हणतो इथं कायमपणे डायरेक्शन एकच आहे निगेटिव्हून पॉझिटिव्हकडे परत पॉझिटिव्हवर आले तर परत निगेटिव्ह कडून पॉझिटिव्हकडे निगेटिव्हकडून पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चालू आहे असं कंटिन्युअस चालू आहे निगेटिव्हून पॉझिटिव्हकडे परत बॅटरीच्या आतमधून निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे इथं हे इलेक्ट्रॉन आपली दिशा कधीही बदलत नाही आपली दिशा नेहमी कॉन्स्टंट ठेवतात पाहून हे एकाच दिशेनं चालले असे वापस मारून आले मुझे वापस का झकोला म्हणजे वापस येत आहे का नाही तेच जर ए सी असते तर समोर गेले असते मागे आले असते परत समोर गेले असते परत मागे आले असते पण हे डी सी आहे हा डी सी करंट आहे जो आपली डायरेक्शन कंटिन्युअसली कॉन्स्टंट ठेवतो आहे बरं डायरेक्शनच नाही तर हा आपली किंमतसुद्धा कॉन्स्टंट ठेवते जसं ए सीमध्ये व्होल्टेज वाढते कमी होते किंवा करंट वाढते कमी होते दिसत नाही आपल्याला आपण जर मीटर लावलं तर मीटरमध्येही आपल्याला एकच किंमत दिसेल कौ नसं कारण की ते एवढ्या फास्ट कमी जास्त होते की मीटरही त्याला दाखवू शकत नाही पण ॲक्च्युली त्याची किंमत कमी जास्त होत राहते ए सीमध्ये इथं डी सीमध्ये व्होल्टेज जर पाच व्होल्ट असेल तर ते पाचच राहणार पाचचं झिरोही नाही होणार आणि झिरोचं पा, हां पाचचं चार पॉईंट नऊ पाचचं पाच पॉईंट एक तो चौदा फरक चालून जाईल मग असं नाही की झिरो ते पाच पाच ते झिरो असं नाही पाच होल्ट असेल तर पाचच बारा होल्ट असेल तर बाराच दोनशे होल्ट असेल तर दोनशेच होल्ट जर करंट इथं दोन अँपयर असेल तर दोनच अँपियर तर झिरोचा दोन दोनच्या दोन झिरो असं नाही होणार म्हणून मग आपण डी सी कोणाला म्हणतो की जो करंट आपली किंमत व दिशा स्थिर ठेवतो अशा करंटला आपण डायरेक्शन कॉन्स्टंट किंवा मग डायरेक्ट करंट असे म्हणतो ठीक आहे तर इथे तुम्हाला दिसत असेल की जे इलेक्ट्रॉन आहे ते निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे वाहत राहतात मग सर आम्ही तर आतापर्यंत असं ऐकलं आहे की करंट जो आहे तो पॉझिटिव्हकडून कडून निगेटिव्हकडे वाहते मग हे पिक्चर काय आहे तर ते समजून घ्या आता इथं ठीक आहे तर इथं मी डायग्राम काढतो आहे एक लॅम्प दाखवतो आहे परत डी सीवर चालणारा जो इन लॅम्प आहे तो ए सी डी सी दोन्ही सप्लायवर चालत असतो इथे मी एक बॅटरी दाखवत आहे बॅटरीची मोठी रेषा ही मोठी रेषा म्हणजे पॉझिटिव्ह लहान रेषा म्हणजे निगेटिव्ह परत ही निगेटिव हा असा निगेटिव्ह दाखवतो आहे या साईडनं ब्लॅक कलरने आणि रेड कलरने दाखवतो आहे पॉझिटिव्ह हा आहे पॉझिटिव्ह तर ॲक्च्युली आता इथं जो सप्लाय आहे हा डी सी सोर्स आहे डी सी डी सी म्हणजे बॅटरी हे मानून घ्या की हे एक बॅटरी आहे तर ॲक्च्युली इलेक्ट्रॉनचं वहन कसं होणार आहे इलेक्ट्रॉन वाहणार आहे निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे पण मी कसे काढतो आहे माझ्या पेनाची डायरेक्शन पण कशी आहे निगेटिव्ह कडून पॉझिटिव्हकडे निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे हे जे इलेक्ट्रॉनचं वहन आहे हे नेहमी असंच होणार होत राहणार निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे बाहेर हे असे आता हे जे इलेक्ट्रॉनचं वहन होऊन राहिलेलं आहे ॲक्च्युअल या इलेक्ट्रॉनच्या वहनाला म्हणतो आपण करंट पण आता त्यात नाव ठेवलेलं आहे आता इथं दोन करंटचं तुम्हाला फरक समजून घ्यायचा आहे एक समजून घ्यायचं आहे कन्व्हेन्शनल करंट आणि एक समजून घ्यायचं आहे इलेक्ट्रॉनिक करंट कन्व्हेन्शनल करंट काय आहे आणि इलेक्ट्रॉनिक करंट काय आहे तर लक्ष द्या आधी हे जे एवढी ॲटॉमिक थिअरी आहे हे एवढी काही विकसित झाली नव्हती म्हणजे ॲक्च्युली सायंटिस्ट लोकांना एवढ्या डीपमध्ये माहीत नव्हतं की इलेक्ट्रॉन जे आहे निगेटिव करून पौज़िव करून पौज़िव करून पौज़िव करून पौज़िव ते निगेटिव्हकडून पॉझिटिवकडे वाहतात तेव्हाचे जे सायंटिस्ट होते ओके तेव्हा त्यांना असं वाटलं की करंट कोणती वस्तू जशी हाय पोटेन्शियलकडून लो पोटेन्शियलकडे वाहते त्यांनी अशी संकल्पना मांडली की करंटसुद्धा हाय पोटेन्शियलकडून लो पोटेन्शियलकडे वाहत असेल म्हणून त्यांनी करंटची डायरेक्शन सांगितली की करंट हा पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे वाहतो बरोबर करंट हा पॉझिटिव्हकडून निगेटिव्ह वाहतो पण कालांतराने तिथून शंभर दीडशे वर्षानंतर कळलं की अरे नाही करंट ॲक्च्युली इलेक्ट्रॉनचं वहन आहे आणि इलेक्ट्रॉन तर हे निगेटिव्हकडून पॉझिटिवकडे वाहतात मग आता काय करायचं जुने जे सायंटिस्ट होते तर मेलेही होते त्याला आवाज द्यायचा का की अरे भाऊ खाली तुम्ही जे लिहिले आहेत कागद हे पलटून टाका आणि त्यानं जर ते पलटवले असते लिहिलेले जे थेरम असतात लिहिलेले जे लॉ असतात ते सगळे बलद बदलवावे लागले असते बरं एक लॉ बदलला असता तर दुसरा लॉ अजून बदलावा लागला असता फ्लेमिंग असतो फ्लेमिंग तुम्हाला माहीत फ्लेमिंग आहे फ्लेमिंगचा राईट हँड रूल करंटच्या डायरेक्शनवर डिपेंड आहे तर इकडे जर करंटची डायरेक्शन बदलली असती तर फ्लेमिंगचा डावा आत झाला असता डावा उजवा झाला असता मग फ्लेमिंगला आवाज द्यायला लागला असता पुढे अजून सगळे आवाज द्यायला लागले असते ठीक आहे त्याच्यामुळे असं केलं नाही शास्त्र लोकांनी काय केलं की आता याच्या पुढे सुद्धा जे डायरेक्शन आपण आतापर्यंत बोलत आलो आहे तेच बोलत राहणार म्हणजे आता की आता पण जसं आपण म्हणत आलो आहे की करंट हा पॉझिटिव्ह कडून निगेटिव्हकडे वाहते तर आपण तसंच म्हणत राहणार की करंट हा पॉझिटिव्ह कडून निगेटिव्हकडे वाहत राहते जेव्हा आपल्याला करंटची डायरेक्शन दाखवण्याची वेळ येईल समजा एखादं सर्किट आहे जसं सपोज आता माझ्याकडे एक सर्किट आहे हे बॅटरी आहे इथं हे बॅटरी आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि इथं एक असा रजिस्टन्स आहे समजा हेच बाजूचं सर्किट आपण इथं काढलं आणि या सर्किटमध्ये मला आता करंटची डायरेक्शन दाखवायची आहे इथं व्होल्टेज आहे इथं रजिस्टन्स आहे तर मला करंटची जर डायरेक्शन दाखवायची असेल तर ती नेहमी मी पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडेच दाखवणार हाला की करंट असा वाहत नाही आहे पण मी नेहमी करंटची दिशा पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडेच दाखवणार तर जो करंट आपण जो गृहीत धरलेला करंट आहे हा जो मी असा पॉझिटिव्हकडून निगेटिव्ह कडे म्हणत आहे भन, हा आहे गृहित करंट गृहित म्हणजे कन्सिडर केलेला करंट कन्सिडर करंट कन्सिडर डायरेक्शन म्हणू आपण त्याला कन्सिडर करंट जाऊ द्या करंटच करतो कन्सिडर करंट नाही म्हणता येईल गृहित दिशा असं बरोबर आहे तिथं गृहित करंटपेक्षा गृहित दिशा आणि हे जे गृहित दिशा आहे यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणू कन्सिडर डायरेक्शन कन्सिडर डायरेक्शन आणि हे जे करंटची कन्सिडर डायरेक्शन आहे याला यांनी एक नाव दिलेलं आहे हा जो करंट असा पॉझिटिव्ह आता कोणताच करंट वाहत नाही असा पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे पण आपण त्याला म्हणतो गृहीत धरतो की पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे करंट वाहत राहते आपल्याला माहीत आहे ना आता कोणी एखादा कसं असते जेव्हा तुम्हाला कोणताही व्यक्ती म्हणतो की करंट हा पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे वाहते तर तेव्हा तुम्ही समजून जायचं की हा जरी म्हणते आहे करंट पॉझिटिव्हकडून कडून निगेटिव्हकडे वाहत वाहत आहे पण आपल्याला आतमध्ये ॲक्च्युली माहीत आहे की इलेक्ट्रॉन हे निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे वाहत आहे त्याला कशाला सांगायचं त्याला ते जे समजा ते समजू द्यायचं ठीक आहे जो नॉन टेक्निकल पर्सन असेल त्याचा आय टी आय नाही झालेला आहे त्याला तर हेच माहीत आहे कारण हा पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे वाहते पण तुम्ही आयटीआयचे पर्सन आहे तुम्हाला त्याच्या डीपमधलं माहीत आहे की अरे त्याला सांगायचं एक्सप्लेन करण्याची काही गरज नाही तो म्हणते ना पॉझिटिव्हकडून निगेटिव्ह हो पॉझिटिव्ह कडून कडेच करंट वाहते पण ॲक्च्युली इलेक्ट्रॉनचं जे वहन आहे ते निगेटिव्ह कडून पॉझिटिव्हकडे वाहत असते तर या करंटला यांनी नाव दिलेलं आहे कन्व्हेन्शनल करंट कन्व्हेन्शनल करंट कन्व्हेन्शनल करंट लक्षात ठेवा बरं इम्पॉर्टंट आहे कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन कशी असते कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन असते पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे आणि ॲक्च्युली हा कन्व्हेन्शनल करंट रिअलमध्ये फ्लो होत नाही हा एक आपला गृहित करंट आहे गृहित दिशा आहे ही कन्व्हेन्शनल करंट पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे पॉझिटिव्हकडून कडे आणि आपल्याला कधीही डायग्राम काढताना नेहमी कन्व्हेन्शनल करंटच दाखवायचा असतो कधीही आपल्याला रि रिअल डायरेक्शन नाही दाखवायची असते जी आहे तीच पॉझिटिव्हकडून निगेटिव्ह ए सीमध्ये सुद्धा तेच फेसकडून आपल्याला नेहमी न्यूट्रलकडेच दाखवायचं आहे न्यूट्रलकडून फेसकडे नाही जरी न्यूट्रलकडून फेसकडे करंट येत असेल तरी आपण नेहमी फेसकडून कडेच दाखवतो इथेहीसुद्धा आपल्याला पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडेच दाखवायची आहे पण ॲक्च्युली इलेक्ट्रॉनचं जे वहन आहे ते होत असते ॲक्च्युअल करंट फ्लो इथं लिहितो आम्ही आता ॲक्च्युअल करंट ॲक्च्युअल करंट फ्लो फ्लो करंट फ्लो निगेटिव टू पॉझिटिव्ह बरोबर ॲक्च्युअल करंट फ्लो निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह आणि या इलेक्ट्रॉनच्या वहनाला याने नाव दिलेलं आहे इलेक्ट्रॉनिक करंट ॲक्च्युली इलेक्ट्रॉनचं वहन होऊन राहिलं ना म्हणून त्या इलेक्ट्रॉनच्या वहनावरून यांनी याला नाव दिलं आहे इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक करंट तर हा इलेक्ट्रॉनिक करंट जो आहे हा रियल आहे हा रियल आहे आणि हा जो आहे हा इमॅजनरी आहे इमॅजनरी म्हणजे काल्पनिक आहे हा इमॅजनरी आहे आणि हा real आहे. Real रियल आहे रियल करंट वाहतो निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे आणि रिअल करंटचं नाव आहे इलेक्ट्रॉनिक करंट आणि जो काल्पनिक करंट आहे इमॅजनरी तो वाहतो त्याला नाव आहे कन्व्हेन्शनल करंट आणि कन्व्हेन्शनल करंटची जर दिशा विचारली तर ते सांगायचे तुम्हाला पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे पहिले या दोन डायग्राम काढून घ्या मग मी तुम्हाला नोटमध्ये लिहून देतो आहे डन ते तर इथं लिहून घ्या कन्व्हेन्शनल करंट कसा वाहतो कन्व्हेन्शनल करंट नोट लिहून घ्या नोटमध्ये खाली कन्व्हेन्शनल कन्व्हेन्शनल करंट कन्व्हेन्शनल करंट फ्लो पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह मराठीमध्ये ज्यांना लिहायचं आहे त्यांनी असं लिहायचं आहे खाली कन्व्हेन्शनल <coughs> करंट हा पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे वाहतो कन्व्हेन्शनल करंट हा पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे वाहतो आणि जो इलेक्ट्रॉनिक करंट आहे तो इलेक्ट्रॉनिक करंट इलेक्ट्रॉनिक करंट फ्लो निगेटिव टू पॉझिटिव्ह निगेटिव टू पॉझिटिव्ह निगेटिवकडून पॉझिटिव्हकडे इलेक्ट्रॉनिक करंट हा निगेटिवकडून पॉझिटिव्हकडे वाहतो इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक करंट हा कडून निगेटिव्हकडून पॉझिटिवकडे वाहतो आणि हेच जे लाईन लिहिलेली आहे मी अशीच लाईन वर तर लिहून घ्यायचा कन्व्हेन्शनल करंट हा पॉझिटिवकडून कड़े वाहतो तो, तो समजलं असेल तुम्हाला त्यातला हा जो आहे हा रियल आहे हा रियल आहे आणि हा इमेजनरी आहे पण तुम्हाला कधीही सांगताना रियल इमॅजनरीच सांगायचं आहे रिअल नाही सांगायचं तुम्हाला कोणही कधीही लक्ष ठेवा जर कोण तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं कुठंही विचारू करंटची दिशा कशी असते तुम्ही नेहमी सांगायचं पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे हां जर त्यानं असं म्हटलं की इलेक्ट्रॉनिक करंटची दिशा कशी असते तर मग निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे त्यानं जर म्हटलं की कन्व्हेन्शनल करंटची दिशा कशी असते तर तेच पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे पण त्यांना काहीच म्हटलं नाही असं एक्झाममध्ये फक्त असं म्हटलं की करंटची दिशा कशी असते तर तुम्ही आन्सर काय सांगणार पॉझिटिव्हकडून कडे ठीक आहे तर प्रकारे तुम्हाला तर डी सी करंट कसा वाहतो ते पण कटलेलं आहे डी सी करंट आपली दिशा कधीही बदलत नाही तर हे गोष्टसुद्धा लक्षात ठेवा इथं मी मला ते डा बहुतेक डायग्राम दाखवलेला आहे हाच डायग्रामला परत काढतो आहे मी लक्ष द्या डी सी करंट जो आहे तो कधीही आपली दिशा बदलत नाही हे डायग्राम दुसरी आहे तुम्हाला डबल काढायची आहे हे जे आहे पॉझिटिव निगेटिव्ह दोन आपले टर्मिनल्स आहे आणि हे लॅम्प आहे तर इथे जे मी डायरेक्शन दाखवत आहे आता हे इलेक्ट्रॉनची डायरेक्शन ॲक्च्युली निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे असते पण मी इथं जे ॲरो काढलेले आहे ते आता कन्व्हेन्शनल करंटसाठी काढलेले आहे समजून घ्या की हे ॲरो जे काढले मी हे कन्व्हेन्शनल करंटसाठी आहे तर डी सीमध्ये कधीही हे जी दिशा असेल करंटची दिशा कायम असते करंट ची दिशा दिशा कायम असते आणि त्याच्यामधून वाहणारा कायम असते दिशा कायम असते आणि सोबत त्यासोबत त्याची किंमतसुद्धा करंटची दिशा कायम असते व सोबत व सोबत किंमत सुद्धा किंमत म्हणजे करंटची किंवा व्होल्टेजची किंमत किंमतसुद्धा स्थिर असते स्थिर असते अशा करंटला डी सी करंट असे म्हणतात खाली लिहू आपण ते करंटची दिशा कायम असते व सोबत किंमतसुद्धा स्थिर सो असते इथं एकाच दिशेनं इलेक्ट्रॉन वाहतात डायरेक्शन नेहमी कॉन्स्टंट असते डायरेक्शन जी आहे आता डायरेक्शन ॲक्च्युली निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे आहे पण इथं लिहिणार आपण डायरेक्शन कॉन्स्टंट आणि डायरेक्शन कॉन्स्टंटवरूनच येते त्याचं नाव डायरेक्शन कॉन्स्टंट म्हणा किंवा मग डायरेक्ट कि करंट म्हणा डायरेक्ट करंट ॲक्च्युली डायरेक्ट कॉन्स्ट डायरेक्शन कॉन्स्टंट हे बरोबर आहे डी सी याला म्हणतो आपण डी सी तर डी सीची डेफिनेशन लिहून घ्या काय आहे तर डी सीची व्याख्या जशी आपण ए सीची व्याख्या लिहिली तशी डी सीची व्याख्या लिहून घ्या जो करण जो करंट आपली किंमत व दिशा हे पहिले हे पहिले डेफिनेशन लिहून घ्या मग त्याच्या खाली डायग्राम काढा जो करण जो करंट आपली किंमत व दिशा सतत कायम ठेवतो किंमत व दिशा सतत कायम ठेवतो अशा करंटला अशा करंटला डायरेक्शन कॉन्स्टंट किंवा डायरेक्ट करंट असे म्हणतात डायरेक्शन कॉन्स्टंट किंवा डायरेक्ट करंट असे दोन्ही नावा काही पुस्तकात डायरेक्शन कॉन्स्टंट म्हटलेलं आहे तर काही पुस्तकात डायरेक्ट करंट म्हटलेलं आहे आता अशा करंटला डायरेक्शन कॉन्स्टंट किंवा डायरेक्ट करंट असे म्हणतात खाली नोट लिहा एक आणि त्या नोटमध्ये लिहा करंट फक्त करंटच डी सी नसतो तो व्होल्टेजसुद्धा डी सी असते फक्त करंटच डी सी करंटच डी सी नसतो तर व्होल्टेज डी सी असते जसं आपण ए सीच्या वेळेस लिहिलेलं आहे की फक्त करंटच बदलता नसतो अल्टरनेटिं अल्टरनेटिंग नसतो तो व्होल्टेजसुद्धा अल्टरनेटिंग असते तसंच इथेही आहे की फक्त करंटच डी सी करंटचीच दिशा स्थिर नसते तर व्होल्टेजची सुद्धा दिशा स्थिर असते इथं व्होल्टेजची दिशा बदलत नाही म्हणून करंटची दिशा बदलत नाही हे एक रिझन आहे म्हणून फक्त करंटच स्थिर न... करंटच डी सी नसतो तर व्होल्टेजसुद्धा डी सी असते फक्त करंटच डी सी नसतो तर व्होल्टेजसुद्धा डी सी असते म्हणजे व्होल्टेजची सुद्धा किंमत दिशा स्थिर असते तर अशा प्रकारे आपण दोन जे आहे ते लिहिलेले आहे दोन गोष्टी म्हणजे दोन ए, दोन प्रकारे कशी वीज तयार होते एक म्हणजे जनरेटरच्या आतमध्ये आणि एक म्हणजे बॅटरीच्या आतमध्ये कशी तयार होते हे पाहिलेलं आहे थर्ड आपल्याला पाहायचं आहे आता ते म्हणजे प्रकाशाने वीज निर्मिती तर प्रकाश आणि वीज निर्मितीचा आज मी जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगणार नाही कारण की हे एकवीसच्या चॅप्टरमध्ये परत येते तर इथं जे आहे थर्ड नंबर तुम्हाला सांगून देतो आहे ते म्हणजे फोटो वॉल्टेक फोटो वॉल्टिक जनरेटेड फोटोवॉल्टिक जनरेटेड इलेक्ट्रिसिटी पा बॅटरीमध्ये जो सप्लाय तयार होतो तो नेहमी डी सी तयार होतो आणि सोलरमध्ये हे जे फोटो वॉल्टिक जनरेटेड इलेक्ट्रिसिटी आहे याचं एक्झाम्पल आहे सोलर सोलर प्लेट आणि याच्यामध्ये जो सप्लाय तयार होतो हा सुद्धा डी सीच असतो फक्त ए सी सप्लाय जो आहे तो त्या जनरेटरमध्ये किंवा ट्रान्सफॉर्मरमध्ये तयार होतो ट्रान्सफॉर्मरला शेवटी तसा ए सीच देतो आपण म्हणून ए सी तयार होते इथे तुमच्यासमोर एक सोलर प्लेट आहे आणि त्या सोलर प्लेटवर एक लॅम्प लावलेला आहे त्याला दोन वायर हे जे सोलर प्लेट आहे हे सेमी कंडक्टिंग पदार्थापासून बनलेली असते म्हणजे जर्मेनियम आणि सिलिकॉन फक्त एवढंच आहे की जर्मेनियम आणि सिलिकॉन डायरेक्ट नाही वापरत त्याच्यामध्ये दुसरे पदार्थ मिक्स केले जातात त्याला डोपिंग म्हणतात आणि त्याच्यापासून मग दोन टाईपचे पदार्थ बनवले जातात एन टाईप आणि पी टाईप हे डिटेलमध्ये मी तुम्हाला एकविसा चॅप्टरमध्ये सांगणार आहे याच्यावरचं जे प्लेट आहे ही आहे यन टाईप मटेरियल यन टाईप मटेरियल म्हणजे सेमी कंडक्टिंग पदार्थाचा एक पदार्थ आहे यन टाईप आणि जे खालची प्लेट, जिता प्लेट आहे ही आहे पी टाईप मटेरियल यन टाईप मटेरियल आणि पी टाईप मटेरियल जिथं जोडलेल्या आहे ह्या दोन प्लेट त्याला म्हणतात जंक्शन जिथं ह्या दोन प्लेट जोडलेल्या आहे त्याला म्हणतात जंक्शन यन टाईप मटेरियलमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते आणि पी टाईप मटेरियलमध्ये प्रोटॉनची संख्या जास्त असते हे एन टाईप मटेरियल आहे आणि हे पी टाईप मटेरियल आहे पी टाईपमध्ये होल्सची संख्या जास्त असते होल्स होल्स म्हणजे काय तर रिकामी जागा इलेक्ट्रॉन जिथे इलेक्ट्रॉन नाही आहे त्याला म्हणतात रिकामी जागा त्यालाच इंग्लिशमध्ये आपण म्हणू इथं होल्स तर हे आहे होल्स तर पी टाईपमध्ये होल्सची संख्या जास्त असते तर यन टाईपमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते आणि हे जे इलेक्ट्रॉन होल्स आहे हे रिकंबाईन होतात म्हणजे इलेक्ट्रॉन जे आहे ते त्या होलच्या जागेवर जाऊन बसतात आता याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये स्टडी आहे जर आपण केला तर यन टाईपमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते तर जा असं नाही आहे की त्याच्यामध्ये होल नसतातच म्हणून होल असतात पण ते खूप कमी असतात याच्यामध्ये सगळेच होल नसतात काही पण इलेक्ट्रॉन्स असतात पण त्यांची संख्या खूप कमी असते ठीक आहे त्यांची संख्या ॲक्च्युली कमी असते ठीक आहे तर अशा टाईपचा इथं काय होते माहीत आहे का हे जे सोलर प्लेट आहे याच्यावर जेव्हा प्रकाश पडतो आपला म्हणजे जे सनलाईट आहे ते जेव्हा इथं पडते सनलाईट ठीक आहे सनलाइट जेव्हा याच्यावर पडतो तेव्हा ही प्लेट गरम होते आणि ही प्लेट गरम झाल्यामुळे या यन टाईपमधले जे इलेक्ट्रॉन्स आहे ते वाहतात हे जे यन टाईपमधले इलेक्ट्रॉन्स आहे हे वाहनात भाग घेतात आणि हे व्हायला सुरुवात करतात यन भागाकडून पी भागाकडे म्हणजे यन प्लेटकडून पी प्लेटकडे प्ली प्लेटमध्ये आल्यानंतर ते आतून पीमधून यनमध्ये येतात परत यनमधून पीकडे परत आतमध्ये पीपासून येनमध्ये असं सतत इलेक्ट्रॉनचं वहन होत राहते आणि जोपर्यंत इलेक्ट्रॉनचं वहन होत आहे तोपर्यंत करंट वाहत आहे कारण की त्याच करंट इलेक्ट्रॉनच्या वहनाला आपण करंट असे म्हणतो आणि आपल्याला तिथून करंट आणि व्होल्टेज मिळत राहते ठीक आहे जसं इथं प्रकाश पडते प्रकाश म्हणजे फोटॉन्स पडतात प्रकाशामध्ये जे पार्टिकल्स आहे त्याला फोटॉन म्हणतात तर ते फोटॉन पडले की इथून इलेक्ट्रॉनचं वहन होते मग एकदा इलेक्ट्रॉन हे यन भागाकडून यन प्लेटकडून पूर्ण पी प्लेटवर येतात आतमध्ये परत पीपासून यनमध्ये परत बाहेरून यनपासून पीपर्यंत असे इलेक्ट्रॉनचं वहन होत राहते थोडक्यात समजून सांगतो मी तुम्हाला हे सगळं आणि जोपर्यंत प्रकाश पडून राहिला आहे प्लेटवर जोपर्यंत सौर सौर ऊर्जा आहे जोपर्यंत प्रकाश पडून राहिलेला आहे तोपर्यंतच ते इलेक्ट्रॉन फिरून राहिले एकदा प्रकाश पडणं बंद बंद झालं की त्या इलेक्ट्रॉनचं वहन पण बंद होऊन जाते सोलर प्लेटर सावली आली होईल काय करंटचं वहन नाही समजा चार पाच दिवस सूर्यच निघाला नाही सावलीचा एकदम डार्क रात्रीची वेळ आहे काही होईल का, का पॉसिबल नाही त्याच्यामुळे असंच इथंही आहे की या प्लेटवर जोपर्यंत सौर ऊर्जा पडत आहे तोपर्यंत इलेक्ट्रॉनचं वाहन सुरू आहे जसं आपल्या गाडीतलं पेट्रोल जोपर्यंत गाडीत पेट्रोल आहे तोपर्यंत गाडी चालून राहिली पेट्रोल खतम गाडी खतम म्हणजेच गाडी स्टॉप ठीक आहे तसं इथंही आहे की इलेक्ट्रॉन जसं हे सनलाईट पळून राहिले तोपर्यंत इलेक्ट्रॉन फिरत राहणार एकदा सनलाईट खतम झाले की इलेक्ट्रॉन थांबून जाणार सर आतमध्ये काय डिटेलमध्ये होऊन राहिलं हे सगळं आपण एकवीस चॅप्टरमध्ये शिकणार तर जोपर्यंत इलेक्ट्रॉन चालू आहे फिरणं तोपर्यंत लॅम्प चालू आहे लॅम्प म्हणा किंवा अदर काही ते इथंही जे आउटपुट आहे आपल्याला सोलरपासून भेटणारं ते डी सी आउटपुट असते बॅटरीपासून जे आउटपुट भेटते सुद्धा डी सीच असते हे सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची इथून जो आउटपुट भेटणार आहे हे डी सीच आउटपुट आहे बॅटरीपासून जे भेटते ते सुद्धा डी सी असते हे एक गोष्ट लक्षात असू द्या तर हे झालं प्रकाशाने आणि वीज निर्मिती याच्यामध्ये जो कन्सेप्ट आहे तो टोटल बॅटरीच्या वेगळा आहे बॅटरीमध्ये जो कन्सेप्ट आहे तो जनरेटरच्या वेगळा आहे म्हणजे जनरेटरमध्ये ज्या पद्धतीने वीज तयार होते त्या पद्धतीनं सोलर सेलमध्ये किंवा मग बॅटरीमध्ये तयार होत नाही आणि बॅटरीमध्ये ज्या पद्धतीने तयार होते त्या पद्धतीने जनरेटरमध्ये नाही ना, ना, ना सोलरमध्ये नाही सगळे तीनही जे कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितले हे तीनही वेगवेगळे आहे ठीक आहे तर हा तिसरा लिहून घ्या हे डायग्राम काढून घ्या रफ मुली काढली तरी चालेल तुम्ही एवढी डेकोरेटिव्ह नाही काढली तरी चालेल जस्ट फक्त प्लेट आणि त्याच्यावर एखादा लॅम्प बाकी काही थेरी वगैरे लिहायची नाही आहे याची जास्त तर लक्ष द्या आता आता फोर्थ नंबरची डेफिनेशन आहे आपल्याकडे पावर आतापर्यंत आपण करंट चार्ज करंट व्होल्टेज असं पाहिलेलं आहे आता थर्ड पाहायचं आपल्याला पाच गोष्टी पाहायच्या टोटल त्या म्हणजे चार्ज करंट व्होल्टेज आणि पावर आता आपल्याला प चौथी गोष्ट पाहायची आहे ती म्हणजे पावर बाकीच्या नंतरच्या लेक्चरमध्ये आपण पाहू <coughs> तर पावर काय आहे ॲक्च्युली ठीक आहे तर पावर नेहमी आपण एखादं लॅम्प विकत घ्यायला गेलो तर लॅम्पचा आपण वॅटेज बोलत राहतो की त्या दुकानदाराला म्हणतो चाळीस वॅटचा लॅम्प द्या साठ वॅटचा सा लॅम्प द्या किंवा शंभर वॅटचा लॅम्प द्या असंच आपल्याकडे एखादा लॅम्प आहे सपोज इथे मी एक लॅम्प काढतो आहे सपोज हा लॅम्प आहे या लॅम्पला दोन वायर लावलेले ला आहे सपोज फेज आणि न्यूट्रल असेल किंवा प्लस मायनस असेल से लॅम्प दोन्ही सप्लायवर काम करतो हा जो लॅम्प आहे हा शंभर वॅटचा लॅम्प आहे शंभर वॅटचा लॅम्प आहे आता आपल्याला पावर शिकायची आहे पॉवर म्हणजे काय तर जेव्हा लॅम्पला आपण इलेक्ट्रिकल सप्लाय देतो तेव्हा यामधून दोन गोष्टी वाहतात एक म्हणजे करंट वायरमधून करंट वाहते आणि वायरमधून दाब वाहतो हो म्हणजे आपलं व्होल्टेज वाहते तर करंट आणि व्होल्टेज वाहल्या जेव्हा या करंट आणि व्होल्टेज वाहते तेव्हा आपण असं म्हणतो की वायरपासून वायरमधून इलेक्ट्रिकल पावर वाहत आहे इलेक्ट्रिकल पावर जेव्हा वायरमधून करंट आणि व्होल्टेज वाहतात तेव्हा वायरमधून इलेक्ट्रिकल पावर किंवा इलेक्ट्रिसिटी वाहत आहे असं आपण म्हणतो हे पावर काय मॅटर आहे पा पावरच्या दोन डेफिनेशन आहेत दोन्ही डेफिनेशन मी तुम्हाला समजून सांगतो आहे सिंपल पहिली सिंपलवाली डेफिनेशन आणि त्याच्यानंतर मग कठीणवाली डेफिनेशन तर पावर म्हणजे काय पा तर व्होल्टेज पहिले इंग्लिशमध्ये लिहितो आहे मग मराठीत लिहितो आहे प्रो द प्रोडक्ट ऑफ पॉवर मीन्स द प्रोडक्ट किंवा द पावर म्हणजे काय द प्रोडक्ट ऑफ द प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट व्होल्टेज अँड करंट करंट कॉल्ड एज पॉवर हे काय मॅटर आहे प्रोडक्ट वगैरे पा प्रोडक्टचा अर्थ होतो असतो ॲक्च्युली प्रोडक्ट म्हणजे ते वस्तू नाही प्रोडक्ट प्रोडक्ट म्हणजे होते गुणाकार ठीक आहे प्रोडक्ट म्हणजे इंग्लिशमध्ये गुणाकार होते तर इथं हे जे डेफिनेशन लिहिलेले आहे याचा अर्थ असा आहे की व्होल्टेज व्होल्टेज आणि करंट व्होल्टेज आणि करंट यांच्या गुणाकारास यांच्या गुणाकारास प्रोडक्टला गुणाकारास पावर असे म्हणतात व्होल्टेज आणि करंट यांच्या गुणाकारास पावर असे म्हणतात पावर असे म्हणतात ठीक आहे व्होल्टेज <coughs> <coughs> आणि करंट यांच्या गुणाकारास पावर असे म्हणतात तिथपर्यंत आपण लिहिलेलं आहे ठीक आहे तर आता जे आहे पुढे हे सिम्पल डेफिनेशन आहे तर पॉवरचा फॉर्म्युला पण याच्यावरून तयार होतो पी इज इक्वल टू व्ही इन टू आय हा पॉवरचा फॉर्म्युला ठीक आहे पण हा जो पॉवरचा फॉर्म्युला आहे हा फक्त डी सीसाठी लागू आहे इथं मी लागलं ला, तर प्लस मायनस लिहितो आहे मुद्दाम प्लस आणि मायनस तर व्ही इन टू आय हा फॉर्म्युला फक्त डी सीमध्ये लागू होतो ऑनली फॉर डी सी ए सीमध्ये जर तुम्हाला ए सीमध्ये जर पॉवरचा फॉर्म्युला लिहायचा असेल ए सीमध्ये ऑनली फॉर डी सी असं लिहावं लागेल इथं ऑनली फॉर डी सी सर्किट टी म्हणजे सर्किट ऑनली फॉर डी सी सर्किट हाच फॉर्म्युला ए सीमध्ये लागतो पण केव्हा जेव्हा याला पावर फॅक्टरने मल्टिप्लाय करू आता हे पावर फॅक्टर काय आहे काय नाही हे सगळं दहाव्या चॅप्टरमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे ते सध्या आपलं काही होणार नाही तर इथं तुम्ही समजून घ्या की फक्त व्होल्टेज आणि करंटच्या गुणाकारास पावर असे म्हणतात आणि हेच आपल्याला या चॅप्टरमध्ये पुढेही जेव्हा आपण ओम लॉ वगैरे शिकणार तेव्हा हे सगळं येणारच एकदा तर व्ही इंटू आहे समजा मानून घ्या की इथं व्होल्टेज जे आहे सपोज इथं व्होल्टेज आहे शंभर होल्ट थोड्या वेळपर्यंत व्होल्टेज आहे शंभर होल्ट आणि याच्यातून जो करंट वाहत आहे तो वाहत आहे झिरो पॉईंट पाच एम तर आपण नवीन पॉवर काढू इथं आता शंभर होल्ट आहे किंवा शंभर होल्ट एक काम करा करंटला थोडंसं बदलून देतो आहे करंट जो आहे तो सपोज झिरो पॉईंट सहा एम पिअर आहे करंट आहे झिरो पॉईंट सहा एम पिअर आणि व्होल्टेज आहे शंभर होल्ट तर मी पॉवर काढू शकतो इथं पावर व्होल्टेज आणि करंटचा गुन्हा व्होल्टेज आहे शंभर होल्ट आणि करंट आहे झिरो पॉईंट सहा एम पिअर दोघांचा गुन्हा करा शंभर गुन्ह्याला झिरो पॉईंट सहा तर ते होणार साठ या साठला काय लिहू शकतो मी साठ वॅट म्हणजे हा जो लॅम्पचा तुम्ही मागायची तर शंभर वॅटचा म्हटलं होतं हो म्हटलं होतं तेव्हा मी तुम्हाला शंभर वॅटप्रमाणे एक्सप्लेन करून सांगत होतो पण आता रिअल उदाहरण घेऊन समजून सांगितलं की जसं सा शंभर गुन्हेला झिरो पॉईंट सहा म्हणजे हे आलं साठ तर हा जो लॅम्प आहे मानून घ्या की हा साठ वॅटचा सा आहे पन्नास वॅटचा लॅम्प येत नाही म्हणून मी पन्नास नाही घेतला साठ वॅटचा सा घेतला चाळीस वॅट साठ वॅट आणि शंभर वॅट असे लॅम्प येतात ते तुम्ही पिवळ्या कलरचे लॅम्प पाहिले असेल तर आता हा साठ वॅटचा आपला एक लॅम्प आहे बरोबर तर हे झालं सगळं मराठीत पूर्ण सिंपल, सिंपल, पण आता पॉवरची दुसरी एक डेफिनेशन आहे इंग्लिश इंजिनिअरिंगवाली ठीक आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे कोणती आहे तर तर हे लिहून घ्या पहिले एवढी मग मी तुम्हाला पुढे समजून सांगतो आहे एक सेकंड ठीक आहे तर लक्ष द्या आता इथं व्होल्टेज आणि करंट यांच्या गुणाकारास पॉवर असे म्हणतात हे सिम्पल इलन कशी काढली आपण ते पण समजलो मला व्होल्टेज आहे शंभर करंट आहे झिरो पॉईंट सहा पावर आली आपली साठ वॅट म्हणजे साठ वॅटचा हा लॅम्प आपल्या आकडे आहे आता इंजिनिअरिंगमध्ये याची डेफिनेशन दुसऱ्या पद्धतीनं काढता येईल ठीक आहे तर हे लिहिलं असेल तुम्ही मी याला वर्त करून देतो आहे ठीक आहे तर पहा याची डेफिनेशन आणखी कशी होते तर पी इज इक्वल टू डी डब्ल्यू बाय डी टी हे डी तुम्हाचा पिक्चर नाही सोडून राहिलेला आहे डी डब्ल्यू बाय डी टी पावर डी डब्ल्यू बाय डी टी यालाच तुम्ही असंही लिहू शकता डब्ल्यू बाय टी पावरला जर तुम्हाला लिहायचं असेल तर पी इज इक्वल टू डब्ल्यू बाय टी असं पण लिहू शकतो आपण ठीक आहे आणि याचं युनिट काय होणार हे डब्ल्यू म्हणजे आहे एनर्जी बरोबर एनर्जी जूलमध्ये भागेला स्लॅश हे इथं भागा करायचं स्लॅश टाईम टाईम सेकंडमध्ये तर जूल पर सेकंड और दुसरं युनिट आहे पॉवरचं वॅट हे वॅट जे आहे हे एसआय युनिट आहे पॉवरचे दोन आतापर्यंत तुम्ही प्रत्येकाचे दोन दोन युनिट पाहिलेले आहे करंटचे दोन युनिट पाहिले व्होल्टेजचे दोन युनिट पाहिले आता पॉवरचे सुद्धा दोन युनिट पाहून राहिलेले आहे एनर्जी एनर्जीसुद्धा पुढे तीन युनिट आहे ते कसे आहेत काय आहे ते आपण पुढे पुढे पाहूच तर पावर जे आहे ते ज्यूल पर सेकंड ऑर वॅटमध्ये मोजल्या जाते ठीक आहे आता हे जे डेफिनेशन आहे याला आपल्याला लिहायचं आहे तर हा जो डे डी आहे हा डे काय आहे तुम्हाला माहीत आहे डी आहे डेरिवेटिव्ह तर याला लिहिताना आपण असं लिहिणार इट इज अ इट इज रेट ऑफ ते लाईन आपल्याला पाठच असली पाहिजे इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ झालं इथपर्यंत आपला पाठच आहे काही असो डेरिवेटिव दिसला तर दिसला म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ आता वर्तं काय आहे आपल्याकडे डब्ल्यू तर डब्ल्यूच्या जागी आपण पुट करणार एनर्जी आपल्याला माहीत आहे डब्ल्यू काय असतो डब्ल्यू आहे एनर्जी तर मी इथे एनर्जी पुट केला त्याच्यानंतर मग आता समोर आहे विथ रिस्पेक्ट टू तर इथं पुट करू आपण विथ रिस्पेक्ट टू विथ रिस्पेक्ट टू खाली काय आहे टाईम तर आपण इथं टाईम पुट करणार ठीक आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम झालं हे डेफिनेशन लिहायला तुम्हाला काही प्रॉब्लेम गेला नसेलच कारण की याच्यामध्ये फक्त दोनच शब्द बदलून राहिले हे हे दोन शब्द एक विथ रिस्पेक्ट टूच्या अगोदरचा आणि एक विथ रिस्पेक्ट टूच्या नंतरचा जो शब्द जो अल्फाबेट वरत आहे तो पहिले आणि जो खाली आहे तो नंतर आता हे जे आहे हे डेफिनेशन आपण इथं लिहून तर घेतली पण याचा अर्थ काय आहे इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ एनर्जी विथ रिस्पेक्ट टू टाईम याचा मिनिंग काय आहे पहा त्याचं मिनिंग मी तुम्हाला समजून सांगतो आहे जसं तुम्हाला करंटचा मिनिंग समजला असेल जसं तुम्हाला सपोज आता पावरचा मतल याचा याची व्होल्टेजची डेफिनेशन समजली असेल तसं आता डेफिनेशनचा अर्थ समजून घेऊ आपण की याचा अर्थ काय इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ एनर्जी विथ रिस्पेक्ट टू टाईम ठीक आहे तर आपल्याकडे जो लॅम्प आहे परत मी एक लॅम्प काढतो आहे तोच वरचा लॅम्प तो आता जास्त वरतं गेला म्हणून मी दुसरा काढतो आहे हा आपल्याकडे एक लॅम्प आहे आणि तोच लॅम्प जो साठ वॅटचा सा लॅम्प आहे हा प्लस मायनस साठ वॅटचा सा लॅम्प आहे तर जेव्हा हा लॅम्प साठ वॅटचा सा आहे असं आपण म्हणतो तेव्हा ॲक्च्युली हे साठ वॅट काय आहे हे साठ वॅट एनर्जी बदलण्याचा दर आहे हे इथं लिहिलं आहे आपण रेट ऑफ चेंज ऑफ एनर्जी बरोबर एनर्जी बदलण्याचा दर साठ वॅटचा लॅम्प हे साठ जो नंबर आहे हा एनर्जी बदलण्याचा दर आहे सर कोणत्या रेट दराने एनर्जी बदलून राहिली पाहून घ्या साठ वॅट म्हणजे साठ जूल पर सेकंद साठ वॅट म्हणजे साठ जूल पर सेकंद जर इथं शंभर असतं तर शंभर वॅट शंभर वॅट आहे ना तर शंभर जूल शंभर जूल पर सेकंद असं असतं जर तिथं एक वॅट असतं फक्त एक वॅट तर एक वॅट बरोबर एक जूल पर सेकंद सिम्पल आहे जेवढे वॅट तेवढे जूल एक वॅट एक जूल शंभर वॅट शंभर जूल साठ वॅट साठ जूल कधी पर सेकंदला पर सेकंद तर याचा हे जे आहे हे तुम्हाला हे स्टेटमेंट खूप कामाचं आहे वन वॅट इज इक्वल टू वन जूल पर सेकंद म्हणजे जेव्हाही आपण एखादा लॅम्प विकत आणतो आणि जसा हा लॅम्प आहे आपल्याकडे साठ वॅटचा तर याचा अर्थ काय आहे तर हा एनर्जी बदलण्याचा दर आहे हा लॅम्प साठ वॅटचा आहे याचा अर्थ तो प्रत्येक सेकंदला प्रत्येक सेकंदला साठ जूल एवढी एनर्जी जी एनर्जी आपण जूलमध्ये मोजतो तर त्या सप्लायमधून किंवा त्या बॅटरीपासून हा लॅम्प प्रत्येक सेकंदला साठ जूल एवढी एनर्जी घेत आहे एक सेकंद झाला साठ जूल अजून दुसरा सेकंद साठ जूल तिसऱ्या सेकंदला परत साठ जूल दर तो प्रत्येक सेकंदला साठ ज्यूल साठ ज्यूल एनर्जीमध्ये काय करतो आहे बदल बस त्याच एनर्जी बदलण्याच्या दराला आपण काय म्हणतो आहे पावर ठीक आहे आता हे थोडीशी डेफिनेशन तुम्हाला होऊ शकते मे बी एकदम आताही लक्षात येणार नाही पण तुम्हाला भविष्यात कधीतरी डबल एक दोन वेळेस तुम्ही रिव्हिजन केलं राहील तसं तर मला वाटते सगळ्यांना यायलाच पाहिजे की पावर म्हणजे काय सरळ पावरची पहिली डेफिनेशन सिम्पल ठीक आहे की व्होल्टेज आणि करंटच्या गुणाकारास पावर असे म्हणतात व्होल्टेज आणि करंटचा जर गुणाकार केला आपण की जे काही आपलं ॲन्सर येणार त्याला आपण पॉवर म्हणणार पण पावरची पावर दुसरी डेफिनेशन आहे की एनर्जी बदलण्याचा दर ॲक्च्युली कसं असतं मी तुम्हाला सांगितलं होतं त्या दिवशी आठवत असेल तर उदाहरण दिलं होतं की जेव्हा एखादी गाडी आहे समजा डिस्टन्स आहे दीडशे किलोमीटरचं अंतर आहे दीडशे किलोमीटरचं अंतर तीन तासामध्ये पास केलं एखाद्या गाडीनं म्हणजे त्या गाडीचा वेग आहे पन्नास किलोमीटर पर आवर तर हा जो पन्नास किलोमीटर पर आवर आहे याला आपण एक नाव दिलेलं आहे पन्नास किलोमीटर पर आवर इथं लिहितो आहे पन्नास किलोमीटर पर आवर फिफ्टी किलोमीटर पर आवर या फिफ्टी किलोमीटर अवरला तुम्ही नाव काय म्हणणार हे काय आहे तुम्ही जसं मी म्हटलं तुम्हाला का रे हे फिफ्टी किलोमीटर पर आवर काय आहे तुमच्या तोंडातून एकच शब्द बाहेर निघणार सर हे स्पीड आहे सर हे स्पीड आहे बस आणि मग तुम्हाला म्हटलं तर मी त्या दिवशी की स्पीड म्हणजे काय तर डिस्टन्स बदलण्याचा दर बरं टाईमसोबत ते इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स विथ रेस्पेक्ट टू टाईम म्हणजे एन डिस्टन्स बदलण्याचा दर पण तुम्ही या पन्नासच्या नंबरला तुम्ही काय म्हणणार पन्नास किलोमीटर पर आवर या नंबरला तुम्ही काय म्हणणार तुम्ही पटकन तोडातून शब्द गाळणार की सर हे स्पीड आहे बस मग जसं मी म्हटलं तुम्हाला की साठ जूल पर सेकंद एवढ्या दरानं एनर्जी बदलून राहिली तर एवढ्या दरानं एनर्जी बदलून राहिली तर याला एक नाव दिलं आपण ते म्हणजे पॉवर ठीक आहे की साठ वॅट तर साठ जूल पर सेकंड शंभर वॅट तर शंभर ज्यूल पर सेकंद आणि वन वॅट इज इक्वल टू वन ज्यूल पर सेकंद ठीक आहे अशा प्रकारे थे थे पावर. तो, of of. तो, हे असते पॉवर तर इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ तर हे मराठीमध्ये जर लिहायचं असेल आपल्याला याला तर काय लिहिणार आपण वेळेसोबत 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 वेळ पहिले लिहिला सोबत नंतर लक्ष चिपकून त्याला विथ रिस्पेक्ट टू वेळेसोबत एनर्जी बदलण्याच्या एनर्जी बदलण्याच्या दराला एनर्जी बदलण्याचा दर दर म्हणजे रेट एनर्जी बदलण्याचा द एनर्जी बदलण्याच्या दराला दराला पावर असे म्हणतात मी इंग्लिश एक सोप्या भाषेमध्ये एक इंग्लिशमध्ये एक मराठीमध्ये मा अशा दोन तीन पद्धतीनं तुम्हाला समजून सांगितलेलं आहे तर वेळेसोबत सोबत पाहिजे होतं इथं वेळे सोबत वेळेसोबत एनर्जी बदलण्याच्या दराला पावर असे म्हणतात ठीक आहे जसं साठ वॅटचा सा लॅम्प असेल तर साठ जूल पर सेकंद शंभर वॅटचा लॅम्प असेल तर शंभर बुल शंभर ज्यूल पर सेकंड म्हणजे तो लॅम्प दर सेकंदला शंभर जूल घेत आहे ठीक आहे जेव्हा आपण एखादा हिटर विकत आणू घरामध्ये समजा आपल्याला एखादा हिटर विकत घ्यायचा आहे आणि आपण हजार वॅटचा हीटर विकत घेतला त्याचा अर्थ काय आहे हजार वॅटचा हिटर आहे म्हणजे हजार जूल एवढी एनर्जी तो घेणार किती वेळात एका सेकंदात एक सेकंद झाला हजार ज्यूल दुसरा सेकंद झाला हजार ज्यूल असं प्रत्येक सेकंदला तो हजार 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 ज्यूल एवढी एनर्जी घेत राहणार आणि तो काही एनर्जी जे काही हजार हजार तो जूल घेऊन राहिला तो एनर्जीमध्ये चेंज करून राहिलेला आहे आणि त्या चेंजलाच म्हणतो आपण पॉवर ठीक आहे तर इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे पॉवरचे दोन युनिट लिहिले आपण जूल पर सेकंड आणि वॅट वॅट जे आहे त्यातलं ते एस आय युनिट आहे तर इथपर्यंत आपण फो आपलं आजचं होतं फोर्थ लेक्चर तर फोर्थ लेक्चरपर्यंत आपण मोस्ट ऑफ द सिलेबस कवर केलेला आहे अजूनही हा जो चॅप्टर आहे खूप बाकी आहे जो आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करणार तर तुम्ही पाहालच असेल की कशा पद्धतीने टीचिंग आहे तर ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे ते जे नंबर्स तुम्हाला स्क्रोल होत आहे स्क्रीनवर ते तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता आणि याच्या पुढचे जे लेक्चर्स आहे ते तुम्हाला बॅचमध्ये पाहायला मिळतील कारण याच्यापुढे अजून खूप काही आहे जे आपल्याला खूप डिटेलमध्ये शिकायचं आहे आणि डीपमध्ये शिकायचं आहे ठीक आहे सो थँक्यू बाय बाय